बँक निफ्टीचं बघूया डेली विकली व्ह्यूमध्ये, तर गॅपअपच ओपनिंग झाली, वरच्या रेजिस्टन्सच्या रेंजमध्ये आहे बघू शकता, हायर आहे रेजिस्टन्स 43,000, डाऊन साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे 42,484 पाहू शकतो इथे. बघूयात कॅप्चर करू शकतो का आपण रॅली, काय व्ह्यू तयार होतो आहे. खूप स्ट्रॉंगली सपोर्ट तयार झाला आहे मित्रांनो, आत्ता सपोर्टिंग झोन असणार आहे कुठला. ओके, अवॉइड करू शकतो या झोनमध्ये ट्रेडिंग, वेट आणि वॉच करायचं आपल्याला. चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक आला तो वरच्या साईडला 43,000 आपला रेजिस्टन्स आहे मित्रांनो, म्हणजे अजून 300 पॉईंटची मुवमेंट आपल्याला अप साईडला बघायला मिळू शकते. वेट अँड वॉच. कॉल साईडच्या मुवमेंटचा आपण थोडा विचार करूयात मित्रांनो, काय प्रीमियम असेल थोडा ऑब्झर्वेशन करूया. जी काही प्राईज ॲक्शन तयार झाली खूप स्ट्रॉंगली होत आहे, खालच्या साईडला बघू शकतो व्हॉल्यूमसुद्धा एवढा इन्क्रीज झालेला नाही आहे, बट बँका ज्या आहेत सगळ्या सपोर्ट करत आहेत. ॲक्सिस बँक 3 रुपये प्लसमध्ये, बजाजसुद्धा 6 रुपये प्लसमध्ये, कोटक बँक, HDFC जी बँक आहे बघूया काय किस्सा घडलं आहे. HDFCमध्ये बघा लेवलला येण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आपल्या खालच्या साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट झोन आहे 75 पर्यंत, तिथूनच एक बाउन्स बॅक पण घेऊ शकतो मार्केट. ओके, हायरचा रेजिस्टन्स 1716 अशा पद्धतीने वरच्या साईडला आहे. डाऊजॉनची कंडिशन ऑलमोस्ट प्लसमध्ये क्लोजिंग दिलेली आहे डाऊजॉनने कालची सिच्युएशन. ओके, जवळपास 66 पॉईंट. इंडिया विक्स चेक करतोय, थोडासा कमी झाला तर वोलाटिलिटी थोडीशी कमी असणार आहे आजची, 11.7 आहे, तर त्याच्यामुळे थोडीशी कमी आहे वोलाटिलिटी आज मार्केटमध्ये, बट थोडासा पॉझिटिव्हच मूव वाटत आहे सध्याच्या कंडिशनला तरी. तुमचं काय व्ह्यू वाटते मला सांगू शकता कमेंट्समध्ये. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघत आहो खूप स्ट्रॉंग सपोर्ट करायचा प्रयत्न करते 728 वरती. वेट अँड वॉच, बघूयात कुठे येऊन थांबेल मार्केट. बाउन्स बॅकचे चान्सेस जर सस्टेन केल्या कॅन्डल्स तर वेट अँड वॉच करूया मित्रांनो. आपण जे काय आपण डेली विकली व्ह्यू बघतोय सातशे अठ्ठावीसचा जो काही आहे आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे 17,711.
बघूयात आता. साइडवेज सस्टेन करायचा प्रयत्न करेल इथेच. सतरा हजार सहाशे पन्नास कॉल आणि पुट दोन्ही ऑब्झर्वेशन करावं लागेल मित्रांनो आपल्याला. कॉल साईडची मुवमेंट वाटत आहे जरा, सपोर्ट आहे डाऊन साईडला आपला स्ट्रॉंग. निफ्टीमध्ये पण पाहू शकतो एक सपोर्ट झोन क्रिएट केलेला आहे त्याने. फाईन निफ्टीमध्ये पण सपोर्ट झोनमध्येच आहे. बँक निफ्टी बघूयात सेमच. बघूया हे झोन जर तुटलेत, ब्रेक झाले, ब्रेक डाऊन किंवा ब्रेक अप झालं तर आपण एंट्री घेऊयात मित्रांनो. 17,700 आपण बघू शकतो. लेवल ब्रेक झाली म्हणजे अजून 17 पॉईंट बाकी आहेत तर खाली पुट साईडची मोमेंट. इथून एक चांगला बाउन्स बॅक घेतला निफ्टीमध्ये. 17,700 कॉल ऑप्शन तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. 17,700 कॉल काय प्राईस चालली आहे मला सांगा, कमेंट्स करा. नमस्कार सर, सागर सर, दळवी सर नमस्कार, गुड मॉर्निंग. 17,700 कॉल ऑब्झर्वेशन करतो आपण निफ्टीमध्ये. प्राईस कळवा मला, प्राईस काय आहे. बँक निफ्टीमध्ये बघूया काय घ्यायला पाहिजे कुठला. बँक निफ्टीमध्ये बघा ॲट द मनीमधलाच घ्यायला पाहिजे. 17,600 ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. कॉल साईड ऑब्झर्वेशन करायचे आहे आपल्याला. एक चांगल्या पद्धतीने इथे एक हॅमर किंवा अशा पद्धतीने तयार झाला की आपण एंट्री घेऊयात मित्रांनो. ओके 17,700 कॉल कुणी घेतला आहे का? 17,700 प्रथमेश सर नमस्कार. 17,700 कॉल ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला. मार्केटच्या सिच्युएशननुसार एंट्री घेऊया. एकदा परत एकदा 753 असं टच करून रिट्रेस पण करू शकतं ते. सो त्याच्यामुळे वेट अँड वॉच. ही कॅन्डल प्रॉपर जर ग्रीन कॅन्डल बनली तर आपण त्याच्यामध्ये सस्टेन करू शकतो. प्रीमियम सांगा मला. 17,700 कॉलचा प्रीमियम कळू शकता का कोणी? कमेंट्स करा. सर यस एल मला आधी तुम्ही हे सागर सर आधी ऑब्झर्वेशन करून सांगा मला. 17,700 कॉल प्राईस काय चालली आहे, काय आत्ता काय चाललेली आहे ती सांगा. प्रेशर वाढत आहे बघा वर्ल्ड मार्केटकडून डाऊन साईडचं. ऑब्झर्वेशन करायचं आहे, घ्यायचं नाही अजून. सतरा हजार सातशेचा कॉल काय चाललं, कॉल आणि पुट दोन्ही सांगा काय रेंजमध्ये चालले ते. आज इंडिया वीक्स पण खूप कमी आहे बघू शकता 17,700. तर त्याच्यामुळे आपल्याला जो काय आजची मुवमेंट वोलाटिलिटी बघायला मिळेल ती थोडी कमीच बघायला मिळेल. 17,600 आले बघा इंडिया विक्स 11,000 11 पॉईंट. ₹82 कॉल पुट
काय 82 रुपये काय कॉल पुट 150 रुपये कुठला चालला आहे कॉल आहे का पुट ₹80 आणि पुट आहे ₹40 ओके फॉलचे चान्सेस पण आहेत बट वेट अँड वॉच करायचे आपल्याला एकदा रिटेस्ट सुद्धा घेऊ शकतो हा 553 रुपयापर्यंत असा रिटेस्ट होऊन परत एकदा फॉल देईल त्या केसमध्ये आपण फॉलची सिच्युएशन घेऊ शकतो अदरवाईज हा 760 जर ब्रेकआउट दिला वरच्या साईडला तर तो कंटिन्युअसली आपल्या रॅलीमध्ये येऊन जाईल आता रॅली कशी तयार झाली आहे चेक करूयात आपण सिंपली एक ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे इथून दिसते ओके अशा पद्धतीने हे ट्रेंड लाईन ड्रॉ झालेली आहे तुमची ऑलमोस्ट त्याने ब्रेकडाऊन दिला बट आपल्या इथला खालच्या सपोर्टला सपोर्ट घेऊन वर गेलं मार्केट आता इथून परत एकदा रिजेक्शन आलं तर पुट साईडची पोझिशन घ्यायची आहे आपल्याला जर अदरवाईज जर इन द मनी गेला तर इथून एक बाउन्स बॅक होईल आणि चांगल्या पद्धतीने वर जाईल मार्केट मग ओके ट्रेंड लाईन दिसत आहे सगळ्यांना रिजेक्शन घेतो आहे बघा सस्टेन करत आहे तर सस्टेन करू द्या काही प्रॉब्लेम नाही ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला चांगली मुवमेंट भेटू शकते आपल्याला फक्त वेट अँड वॉच करायचं आहे की जेणेकरून व्यवस्थित आपल्याला एक्झॅक्टली एंट्री झाली पाहिजे आपली खूप स्ट्रॉंग प्राईज ॲक्शन तयार केलेली आहे त्याने तशी एक कॅन्डल ग्रीन एक कॅन्डल रेड 17,700 पुट ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला रिजेक्शन घेतलंय निफ्टीने बँक निफ्टीमध्ये बघूया काय कशा पद्धतीने मार्केट प्ले करत आहे टोटल एका डब्यात आहे साईडवेज ही लेवल ब्रेकडाऊन दिली तर आपण पुट साईडला एंट्री करू शकतो बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट आहे 42,600 ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडची एंट्री घेऊ शकतो सेमच फाईन निफ्टीमध्ये सुद्धा साईडवेज झोनमध्ये अडकलेला आहे स्टॉक जर याने ब्रेकडाऊन दिलं तर एंट्री घेऊ शकतो ब्रेक अप दिलं तर एंट्री घेऊ शकतो निफ्टीमध्ये बघा एक कॅन्डल अप एक कॅन्डल डाऊन अशा पद्धतीने व्ह्यू बनवलेला आहे वेट अँड वॉच पुट साईडची मुवमेंट ऑब्झर्वेशन करतोय आपण कॉल आणि पुट राईटर दोघंही तेवढ्याच प्रमाणात ॲक्टिवेट आहे थोडंसं साईडवेज जातंय मार्केट प्रॉपर रिजेक्शन घेऊ द्या त्याला नाहीतर आप तरी जाऊ द्या अशा वायबल मार्केटमध्ये एंट्री घेऊन काही फायदा होत नसतो SL हिट होत असतात सो वेट अँड वॉच
होल्ड केले ते प्रीमियम मायनसमध्ये गेलेले आहेत सगळे कॉलवाल्यांचे, कारण सकाळी सकाळी थोडंसं गॅप अप ओपनिंग होऊन डाऊन साईडला फॉल केला. सस्टेन करते मित्रांनो मार्केट. बँक निफ्टीचं पण बघा त्याच लेवलमध्ये त्याच रेंजमध्ये. वेट अँड वॉच करूया. ज्या साईडला ब्रेकआउट मिळाला ब्रेकडाऊन मिळाला त्या साईडला आपण पोझिशन घेऊयात मित्रांनो. फाईन निफ्टी आणि बँक निफ्टी ज्या साईडला ब्रेक अप देईल ब्रेकआउट, वरच्या साईडला तर कॉल, पुट साईडला दिलं तर पुटची मुवमेंट घेऊ शकतो मित्रांनो आपण. मोस्ट ऑफ द जे काही रॅली आली कालची ओके तो असा फ्लॅग बनवून अप साईडचीच मुवमेंट येईल असे एक्सपेक्टेशन आहेत आपले. बघूयात आता तसा डाऊन साईडचा आपला कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डाऊन साईडचा व्ह्यू दिला होता. बघा टोटल अप साईडची रॅली आहे आलेली आहे. साईडवेज इथे एक ट्रँगल बनवेल असं मला वाटत आहे. ट्रँगल बनवून मग त्याचा ब्रेकआउट देईल तो वरच्या साईडला किंवा डाऊन साईडला. पाहत आहोत मित्रांनो आपण खूप सस्टेन करते मार्केट. जी काही प्राईज ॲक्शन तयार होऊन आली बघा अपसाईडची राहिली, कन्सोलिडेट झाला, बाउन्स बॅक घेतला. आता हे सस्टेन करून बाउन्स बॅकच घेईल असं एक्सपेक्टेशन आहे. कॉल साईडची पण मुवमेंटचा विचार करू शकतो मित्रांनो आपण. 17,700 कॉल. इन द मनीमधलाच घ्या, एकच लॉट घ्या इन द मनीमध्ये, लॉटला घेऊ शकता तुम्ही. वेट ऑन वॉच करायचं. अजून देखील आपली लेवल ब्रेक झाली नाही त्याच्यामुळे आपण थांबलो आहे. एंट्री झालेली नाही आहे मित्रांनो आपली अजून देखील. ओके डोजी कॅन्डल सस्टेन करायचा प्रयत्न. तर असं चालत राहिलं तर ही लेवल लगेच ब्रेक करून डाऊन साईडला फॉल सुद्धा देईल. चांगल्या पद्धतीने सस्टेन करून बाउन्स बॅक पण घेण्याचे चान्सेस आहेत. आज ॲक्सिस बँकेमध्ये बघू शकतो आपण 8 रुपयापर्यंतचं आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळालेली आहे झपक्यात. क्वार्टरली रिझल्ट होते लागणार आहे. ॲक्सिस बँक बघू शकतो. काल पण ग्रुपवर ग्राफ दिला होता. SBI बघू शकता. बजाज फायनान्स बघू शकतो मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीने बाउन्सी मुवमेंट आलेली आहे. 100-150 पॉईंट प्लसमध्ये आहे. बजाज फायनान्सवरती डिपेंड फाईन निफ्टी पण असते, ती पण चान्सेस आहेत वर जाण्याचे. ओके पिकअप पकडलं की तो वर जाईल चांगल्या पद्धतीने. वेट अँड वॉच. अजून तरी कुठलीही मुवमेंट मिळाली नाही आहे आपल्याला. तुमचं काय व्ह्यू बनतोय? सर प्रिवियस क्लोज किंवा प्रिवियस हाय जो असतो ना एवढा काम नाही करत. जेव्हा गॅप अप गॅप डाऊन होतं ना तर त्याच गोष्टी इफेक्टिवली असतात. म्हणजे गॅप अप झाला समजा तर तो रेजिस्टन्सचा रिॲक्ट करतो, गॅप डाऊन जर झाला तर सपोर्टचा रिॲक्ट करत असतो. सचिन सर गुड मॉर्निंग, काय व्ह्यू बनतो आहे तुमचा सांगा मला. कुणाचा काय व्ह्यू बनतो आहे? कॉल पुट
कुठल्या साईडची वाटते मुवमेंट तुम्हाला? माझं तरी सध्याच्या कंडिशनला अपसाईडचा व्ह्यू तयार झालेला आहे, मार्केट अप मूव देण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. सरांनी जसं सांगितलं एक रेजिस्टन्स आहे हायरचा, आपल्या रेंजमध्ये येऊन बाउंडिंग रेंजमध्ये येऊन प्ले करत आहे आणि एक्झॅक्टली त्याच रिस्ट्रेसमेंटवाल्या रेंजला प्ले करत आहे. एक साईडवेज और अपसाईडचा व्ह्यू असा तयार होऊन आलेला आहे प्रॉपरली. कोणाचं काय कशा पद्धतीने व्ह्यू तयार झाला मला सांगू शकता तुम्ही? का रेजिस्टन्स लेवल सपोर्ट लेवलला म्हणजे एक्झॅक्टली तिथेच आहे रेजिस्टन्सच्या आणि सपोर्टच्या मध्ये मार्केट. बँक निफ्टीने खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक घ्यायची तयारी केलेली आहे. गॅप अपमध्ये कॅन्डल ओपन होऊन क्लोज होते 5 मिनिटाचे, बघू शकता इथे पूर्ण मोठीच्या मोठी कॅन्डल फॉर्म केलेली आहे. आत्तापर्यंतच्या हायवरती मार्केट परत एकदा 42,770 रेंजवरती मार्केट परत एकदा बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचे थोडेसे अपसाईडचे व्ह्यूसुद्धा मी दिलेलेच आहेत ऑलरेडी. ओके, फाईन निफ्टीचा आणि निफ्टीचं बघू शकतो आपण काय कंडिशन आहे. रिट्रेस घेतली तर फॉल येईल परत, रिट्रेसमेंट नाही घेतली तर चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक होईल मित्रांनो. आपला 753 हा सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे, तो एक्झिट व्हायला पाहिजे. काय कोणी कॉल घेतला होता का, काय सिच्युएशन आहे कळू शकता? न्यूट्रल, सरांचा व्ह्यू न्यूट्रल आहे, सो आपला पण व्ह्यू न्यूट्रलच आहे. तसं मार्केटनी ज्या लेवल ब्रेकआउट ब्रेकडाऊन दिल्यात तर त्याच लेवलनुसार आपण फॉलो करूयात. ओके, एक खालच्या साईडला सपोर्टिंग बेस तयार केलेला आहे मार्केटने, त्याच्यामुळे अपसाईडचा व्ह्यू तयार झाला होता आपला आणि एक्झॅक्टली वर गेला. बट जास्त व्ह्यू नाही येतो 753च. जसा तो 753ला ब्रेकआउट डील वरच्या साईडला तर जास्तीत जास्त 828 पर्यंत जाऊ शकतो. 17,828 पर्यंत हा फायनल रेजिस्टन्स लेवल असू शकतो आपला. किंवा जर इथून रिट्रेस होऊन जर चांगला फॉल जर सुद्धा दिला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला फॉल साईडची सुद्धा रॅली बघायला मिळेल. कारण मागचे कंटिन्युअसली 2-3 दिवस झालं एकाच ट्रेंडमध्ये, अप ट्रेंडमध्ये कंटिन्युअसली चालू आहे मार्केट. फॉल बघायला मिळाला तर खूप चांगल्या पद्धतीने फॉलसुद्धा होऊ शकतो. बरोबर, फाईन निफ्टी एकदम टोकाला आलेली आहे. रिजेक्शन घ्यायची तयारी केली आहे मार्केटने, बघा सपोर्ट खूप स्ट्रॉंगली आहे पण तो कसं जेवढं होईल तेवढं ऑब्झर्वेशन करा.
म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी कळतील आपल्याला. सोमनाथ सर, नथिंग इट, अजूनही काहीच व्ह्यू नाही आहे सरांचा. ओके दळवी सर, तुम्ही सुद्धा सांगू शकता तुम्हाला काय वाटतं मार्केट. बँक निफ्टी, फाईन निफ्टी आणि निफ्टी. न्यूट्रल व्ह्यू सध्या देखील, कुठल्याच डायरेक्शननी मार्केट पैसे देत नाही आहे. वेट अँड वॉट वॉच करायचं आपल्याला की कशा पद्धतीने कुठल्या साईडचा ब्रेकआउट देईल तो. ओके, रिट्रेसमेंटला आलेला आहे, इथून रिट्रेसमेंट पण देऊ शकते. इन द मनीमध्ये गेला तर चांगल्या पद्धतीने तो अपसाईडची रॅलीसुद्धा कंटिन्यू करू शकतो 17,796, 17,800 पर्यंत. आणि व्ह्यू तसाच तयार झालेला आहे, सो बघूयात आपण. बाहेरचं प्रेशर खूप स्ट्रॉंगली वाढायचे वाढण्याचा प्रयत्न करते बाहेरचं प्रेशर. एका डिक्रीमेंट फॉर्ममध्ये जर याचा व्हॉल्यूम तयार झालेला आहे, बघू शकता डिक्रीज साईजमध्ये. सो सध्या तरी वीकच आहे, बट वेट अँड वॉच, बघूया काय भेटेल मुवमेंट आजच्या पोझिशनची. बोरिंग मार्केट जात आहे मित्रांनो, खूपच बोरिंग. वेट अँड वॉच काय होत बघूया. डाऊन साईडचा व्ह्यू झाला सचिन सरांचा. अमृता, अमृता मॅडमचा काय तयार झाला? गुड मॉर्निंग अमृता मॅम. अजून व्ह्यू नक्की नाही ओर बरोबर. म्हणजे कसं झालं की थोडं सस्टेन झाला आहे सरांचा, डाऊन साईडचा झाला आहे. मार्केट असं कन्सल्टेट करतं ना साईडवेज, सस्टेन सस्टेन, तीन चार कॅन्डल बघा सगळ्या डोजी करून टाकल्या. सो वेट अँड वॉच.
ओके, वेट एंड वॉच करूया मित्रांनो. ज्या लेवलला ब्रेकआउट देईल, अप साईडला एक ट्रँगल बनवायचं, डाऊन साईडला एक ट्रँगल बनवायचं, पॅटर्न तयार करेल मित्रांनो. ट्रँगलचं ब्रेकआउट ज्या डायरेक्शनला देईल, डाऊन साईडला सपोर्टिंग लेवल तयार केल्यात. बघा पहिला सपोर्ट कसा तयार केला, हा जो काही झोन आहे तो सगळा सपोर्ट झोन आहे, आणि हा जो मेन फ्लॅग तयार केला हा पण सपोर्ट झोन आहे. म्हणजे अशा पद्धतीने पोल अँड फ्लॅग जर तयार झाला तर चांगलं वरच्या साईडला टार्गेट देऊ शकतं मार्केट. जास्तीत जास्त काय रेंज आहे मार्केटच्या टार्गेटची, बघूयात. अशा पद्धतीचं हे रेंज लेवल आहे मित्रांनो, बरोबर 828 पर्यंतचं मार्केटची व्ह्यू आहे. कारण बँक निफ्टी पण खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करत आहे आज. बँक निफ्टीची 43,000 लेवल आहे, आणि फाईन निफ्टी जी आहे ती सध्या 19,000 वर निघाली आहे, तर त्याचंही समजा 160 आपण टार्गेट असं पकडू शकतो मित्रांनो. पण वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. बजाज फायनान्स जवळपास 130 प्लसमध्ये आहे, तरी पण फाईन निफ्टी ते खूप सस्टेन करत आहे. बाकीच्या कुठल्या बँका पडल्या चेक करायला लागतील आपल्याला. 8 मायनसमध्ये SBI, HDFC आज परत थोडीफार रिकव्हरी करू शकते बँक निफ्टी, HDFC बँक. इंडसल बँकेचा पण रिझल्ट लागणार आहे 27 तारखेला. मित्रांनो व्ह्यू काहीच नाही आहे, नो साऊंड. सर साऊंड आहे बट मार्केटमध्ये सिच्युएशन नाही आहे ना, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही आहे. सध्या तरी काही वाटत नाही आहे मुवमेंट. बघा जो काही SGX आहे सध्या सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करते 600-761. ओके, निफ्टी बँक निफ्टीचे मी व्ह्यू लेवल्स द्यायचा प्रयत्न केलेला आहे आत्ताच, आणि व्ह्यू थोडासा समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. बघा जे काही कंडिशन आहे, अप ट्रेंडमध्ये चाललेलं आहे ट्रेंड निफ्टीमध्ये सुद्धा, आणि निफ्टीचं अपसाईडचं टार्गेट पण सांगितलं आपलं 828 असू शकतं. ओके, 17,700 कॉल आपण ऑब्झर्वेशन करतो आहे, 17,700 कॉल. जसा डे हाय क्रॉस होईल आपण एंट्री करूयात, आणि 850-850 टार्गेट ठेवूया मित्रांनो. ओके, जास्त काही मोठी नाही, 30-40 रॅली आहे बट बघूयात. कारण त्याला जर आत्ता जर ब्रेकआउट द्यायचा असला असता त्याने कंटिन्युअसली फॉल झाला असता आणि ब्रेकआउट दिला असता त्याच्यातून, पण असं झालेलं नाही आहे. निफ्टीमध्ये बँक निफ्टीचं गोष्ट लक्षात घ्या, बँक निफ्टीमध्ये जे काही गोष्ट घडत आहे खूप सस्टेन करायचं. आत्तापर्यंतच्या हाय लेवलला मार्केट आहे, आणि आज साईडवेजसुद्धा जाण्याचे चान्सेस आहेत. जो इंडिया वीक्स आहे बघू शकतो आपण, इंडिया वीक्स कसा असतो, 11 आहे, 11.66. तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त मोमेंट ओलाटिलिटी बघायला मिळणार नाही आहे, साईडवेज असण्याचे चान्सेस आहेत मार्केट काही काळ. हे का परत एकदा डाऊन साईडला मोमेंट रिट्रेस करतो आहे मार्केट, आपल्या झोनमध्येच आहे सध्या तरी. ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर विचार करूयात आपण, अदरवाईज आपल्या झोनमध्येच आहे मार्केट. ओके, पण जास्त वरच्या साईडच्या पण काही जास्त लेवल्स नाहीत, त्याच्यामध्ये आपण एवढा फोर्स करू शकत नाही. बँक निफ्टीचंही आता चेक केलं आपण की कशा पद्धतीने मुवमेंट आहे. मॅक्स टू मॅक्स हायर आहे रेजिस्टन्स 42,888.
तर हेच अशा पद्धतीने झोन असतील मार्केटचे, प्लस आपण डेली वीकली व्ह्यूमध्ये पण बघूया काय गोष्ट घडती आहे. निफ्टी रिट्रेस करतो आहे परत परत, डेली वीकली व्ह्यूमध्ये बघूयात कशा पद्धतीने आपला व्ह्यू तयार होऊन आलेला आहे. सगळं डिलीट करतो म्हणजे परत एकदा लावायला सोपं होईल मला. हां इथे पाहू शकतो ऑलमोस्ट त्याने काय केलं आहे, 2-3 दिवस खाली फॉल झाला आणि खालच्या साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट बेस तयार केलेला आहे आणि आता एवढा झपक्यात वर निघाला. आजची कॅन्डलनी सस्टेन करून परत एक बाउन्स बॅक देऊ शकते 850 या लेवलपर्यंत. अपसाईडचा व्ह्यू आहे आपला तसं, ओके, तर ह्या लेवलपर्यंत जाऊ शकते. किंवा डाऊनसाईडची जी 17,111 म्हणजे जे काही लेवल आहे सपोर्टिंग लेवल डाऊनसाईडची आपली, इथे बघूयात लेवल्स काय डाऊनसाईडला. सपोर्टिंग लेवल जास्त काही स्ट्रॉंग नाही आहे बट आहे ती लेवल, जसे की 17,700 तो जर ब्रेकडाऊन दिला खालच्या साईडला तर कंटिन्युअसली फॉल येऊ शकतो. ते पण कालसारखं 580 फॉल येऊ शकतो. आपला मोठा व्ह्यू आहे डाऊन साईडचा, ओपन इंटरेस्ट ज्या काही तयार झाला होता त्याच्यानुसार आपण कालच व्ह्यू बनवलेला होता की डाऊन साईडला मार्केट येण्याचे चान्सेस आहेत. सचिन सरांचाही तसाच व्ह्यू झालेला आहे. अजून कोण आहेत सांगू शकता? टाईम डीके होतोय, ओके, टोटली साईडवेज, बरोबर सर, बरोबर. फक्त आपण ऑब्झर्वेशन करायला सांगितले 17,700 कॉल आणि 17,700 पुट, ओके, इन द मनी. आता जवळपास 17,750 मार्केट गेलं होतं, ओके. तर अशा पद्धतीने वेट अँड वॉच करूया आपण दोन्ही साईडच्या मुवमेंट आपल्याला, म्हणजे जर अप गेली तरी पण कॅप्चर करता आली पाहिजे, डाऊन साईडला फॉल झाला तरी कॅप्चर करता आला पाहिजे. एवढं काही जास्त होण्याचे चान्सेस नाही आहेत बट वेट अँड वॉच करूया आपण मित्रांनो. कसं एक दोन पॉईंट घेऊन एक्झिट होण्यापेक्षा तुम्ही प्रॉपरली एंट्री घ्या, चांगली मुवमेंट भेटेल तुम्हाला, तर त्यावेळेस प्रॉपरली एंट्री झाली पाहिजे आपली. त्याच्यामुळे वेट अँड वॉच करूया आपण. बँक निफ्टीचं लक्षात घेऊया जरासं. बँक निफ्टीमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट आत्तापर्यंतच्या हायला आलेला आहे मार्केट. बँक निफ्टीचा डेली वीकली व्ह्यू बघूया आपण. बघा आत्तापर्यंतच्या हायला मार्केट आलेलं आहे, म्हणजे मागच्या काही रॅलीपासून, म्हणजे जे काही 3-4 दिवस सस्टेन करत होतं ना ते. तर आता याची सिच्युएशन कशी असते, पोल अँड फ्लॅगचा पॅटर्न तयार झाला इथे, म्हणजे कशा पद्धतीने मार्केट देऊ शकतं रिट्रेसमेंट. हे बघा इथून वर गेलं कंटिन्युअसली, इथं साईडवेज असा एक झेंडा तयार केला त्याने, फ्लॅग तयार केला आणि ऑलमोस्ट आता त्याने काय केलं, ब्रेकआउट दिलं, एक रिट्रेसमेंट घेतली, तर असा अशा पद्धतीने परत एकदा अपसाईडची मुवमेंट येऊ शकते, चान्सेस आहेत तसे. हे बघा हे तुमचा पोल अँड फ्लॅग अशा पद्धतीने तयार झाला म्हणू शकता तुम्ही. हे तुमचा सपोर्ट झोन असणार आहे आता, म्हणजे मार्केट खाली जरी यायचा प्रयत्न केला तर या झोनमध्ये थांबायचा प्रयत्न करेल, ओके, ह्या अशा पद्धतीने. आणि इथून एकदा रिट्रेस घेऊन बाउन्स बॅक झालं तर वरच्या लेवल मी सांग, म्हणजे वरच्या लेवल आपण सांगू शकत नाही, खूप हाय लेवल असतील वरच्या साईडच्या, अपसाईडच्या, ओके, अशा पद्धतीने खूप हाय लेवलपर्यंत असतील. 44,000-45,000 बँक निफ्टीचं वरच्या साईडचं रेजिस्टन्स असणार आहे कंटिन्युअसली अप गेलं तर. निफ्टीमध्ये सेमच गोष्ट, पोल अँड फ्लॅग, फक्त याने अजून देखील ट्रेंड तोडलेला नाही आहे आपला, आपल्या ट्रेंडमध्येच आहे. जशी ही डेवाली कॅन्डल पॉझिटिव्ह होईल, प्लस होईल, म्हणजे 17,760 वरच्या साईडला मार्केट जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल, तिथून मग चांगली रॅली येईल 800-828 आपला रेजिस्टन्स आहे, त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो मार्केट. कॉल बहुतेक मला वाटते किती रुपयाला ऑब्झर्वेशन करत होते सर, इथे लाईव्ह स्ट्रीमिंगला आपण टाकलेत काय टाकलेत, टोटली साईडवेज मार्केट जातो आहे, बरोबर आहे. प्रीमियम 17,150 कॉल 150 आणि पुट 80 चालला असं सरांनी कळवलं, 80-83-86. परत चेक करा काय चाललेत आणि जसा ब्रेकडाऊन झाला ब्रेकआउट झाला एंट्री देण्यात येईल, एंट्री घेऊया आपण आणि त्या लेवलपर्यंत थांबायचा प्रयत्न करूया. पण सध्या साईडवेज जाते, खूप बोरिंग मार्केट आहे. 2-2:30 चांगली मुवमेंट येईल एक्सपेक्ट करूया आपण. सकाळपासूनच जर सकाळी सकाळी जर असं साईडवेज जात असेल तर मग काही अर्थ उरणार नाही आहे मित्रांनो मार्केटमध्ये. सर जसं सांगितलं की टाईम फ्रेम पण कमी होतो त्याच्यामुळे डिके होत राहतो टाईम फ्रेम. बघा डाऊन साईडला एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केली छोटीशी, चान्सेस खूप कमी आहेत, रिअर केस आहेत. आणि साईडवेजला इथे बघू शकता, म्हणजे मार्केट कधी असं एका लेवलमध्ये नाही जात, ओके, म्हणजे कंटिन्युअसली वर गेलं साईडवेज परत वर परत साईडवेज परत वर, आहे की नाही. डाऊनफॉलचे पण चान्सेस आहेत पण डाऊनफॉल पण काय असं कंटिन्युअसली खाली नाही पडणार.
एखादा पॅटर्न टेक्निकली पॅटर्न तयार करूनच मार्केट वर जात असतं किंवा खाली फॉल देत असतो, बस एवढंच. त्यापेक्षा जास्त वेगळी गोष्ट काही होत नसते. पॅटर्न शोधायला शिका, पॅटर्ननुसार एंट्री घ्यायला शिका. वेट अँड वॉच करूया आपण. असं मार्केट असेल तर ऑलमोस्ट 2 वेळा 3 वेळा एंट्र्या होतातच आपल्या, बट जेवढं होईल तेवढं एंट्री अवॉइड करायची असं साईडवेज मार्केटमध्ये. मित्रांनो, प्रॉपरली जेव्हा पॅटर्न एंट्री भेटते ना त्यावेळेसच एंट्री करत चला, जेणेकरून लॉसेस आपले कमी होत जातील. ओके, हाय साईडचा रेजिस्टन्स पण आहे बँक निफ्टीचा 42,883 अशा पद्धतीने. बघूयात काय कितीपट चालतं. निफ्टी बघा 19,000 तिथंच फाय आपलं कुठली फाईन निफ्टी 19,000 रजिस्टरवरती प्ले करत आहे. मला वाटतं आत्तापर्यंत तो हाय आहे फाईन निफ्टीचा. एकोणीस हजारापर्यंत गेलं होतं. एकोणीस 500 पर्यंत हाय आहे मित्रांनो, पाहू शकतो इथे. बँका पण सपोर्ट घेत आहेत खूप स्ट्रॉंगली, त्याच्यामुळे वेट अँड वॉच करतो आपण. अकरा पॉइंट प्लस मध्ये आलेली ॲक्सिस बँक. हे मी ॲज अ रब बुक मधून आपली ही जी काही वेबसाईट आहे माझी, तर हे याच्यावरती मी रब बुक म्हणून मी काय प्रॅक्टिस करण्यासाठी याच्यावरती चार्ट पॅटर्न ट्रेंड लाईन हॅमर इन्व्हर्टेड हॅमर काय जे काही लावायचे कन्सल्टेशन बॉक्स हे मी ड्रॉ करून ठेवत असतो. हा आपला एकदम व्यवस्थित डेली विकलीचा ग्राफ आहे, याच्यानुसार आपण एंट्रीसुद्धा घेऊ शकतो मित्रांनो प्रॉपरली. सो अशा पद्धतीचा आपला व्ह्यू आहे. डाऊनसाईडला स्ट्रॉंग सपोर्ट आहेत, सो वेट अँड वॉच. कन्सल्टेशन बॉक्स परत एकदा लावून ठेवतो मित्रांनो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल काय कुठे सपोर्ट असायचे चान्सेस, सपोर्ट कुठे आहे. हा बघा, हा जो आहे टोटल आपला सपोर्टिंग झोन आहे. ओके, मूवमेंट भेटण्याचे चान्सेस, वेट अँड वॉच. बघा, एक हॅमर मिळालेला आहे 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. ही 15 मिनिटाची कॅन्डल काय करते चेक करूयात आपण. आता ही जर रेडमध्येच क्लोजिंग झाली तर मग डाऊनसाईडचा व्ह्यू असेल आपला, अदरवाईज वेट अँड वॉचच. साईडवेज डोजीस तयार झाली कॅन्डल तर थांबून जायचं आपल्याला, एंट्री अवॉइड करायचे. आणि तसंही खालच्या साईडचा हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. एक विचार केला, एक कॉमन जनरली व्ह्यू तयार झालेला आहे माझा कॉल साईडचा. तर जर रिस्क घेऊन जर घ्यायचा असेल 17,700 कॉल तुम्ही उचलू शकता. 17,700 किंवा 17,750 सुद्धा कॉल तुम्ही उचलू शकता रिस्क घेऊन. का? तर चान्सेस खूप कमी आहेत अप जाण्याचे सुद्धा. अप साईडला रेजिस्टन्स आहेत तर डाऊन साईडला सपोर्ट आहेत. तर असं साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे. बट एक रिस्क घ्यायची असेल तुम्हाला तर कॉल साईडला रिस्क घेऊ शकता मित्रांनो. ओके, लाईक करा. आपल्या जे काही लाईव्ह चाललं आहे, लाईव्हला जे कोणी जॉईन आहेत लाईक करा मित्रांनो, लाईक्स वाढवा. नवीन असतील सबस्क्राईब करा. काही डाऊट्स आहेत का तुमचे कुठल्या कंपनीबद्दल? आज बघूया कुठल्या कुठल्या कंपनीचे रिझल्ट लागले. ओके, तर सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात आपल्याला, असं नाही की एकाच गोष्टीवरती डिपेंड. जसं सांगितलं की कुठला एप्रिल आणि मे महिना हे दोन महिने असे आहेत की इथं कंटिन्युअसली तुमचे रिझल्ट चालूच आहेत, रिझल्ट अपडेट वगैरे सगळ्या गोष्टी चालूच आहेत मित्रांनो. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे की कुठल्या ह्याच्यात कशा पद्धतीने एंट्री मिळेल किंवा मग आपले टार्गेट्स वगैरे काय आहेत ते सुद्धा लक्षात घ्यायचे. सकाळीच मी ग्रुपमध्ये सुद्धा पोस्ट केलेला आहे ग्राफ,
काय काय गोष्टी याच्यात बघायला मिळाल्या आपल्याला. इंडेक्सेल बँक्स जरा वीकली रिझल्ट आले त्याचे, 27 तारखेला त्यांचे रिझल्ट आहेत. तसं मारुती सुजुकी परत एक मेन स्टॉक आहे आपला. मेन स्टॉक तर मायक्रोटेक डेव्हलपर हे नाही आहे दिसत एवढा व्यवस्थित. ओके, तर अशा पद्धतीने त्यांचे काय रिझल्ट असतील क्वार्टरली चेक करूयात आपण. 17,750 कॉल एक रिस्क घेऊन जर घ्यायचा असेल तर घेऊ शकता, बाकी काहीच नाही आहे मित्रांनो. ओके, सकाळी तोच व्ह्यू झाला होता माझा जेव्हा 700 आलं होतं. 17,700 कॉल किती रुपयाला चालू होता त्यावेळेस? 82 रुपये, कदाचित 82 रुपये चालू होता. आता काय रेंज लागला तेही कळू शकता. ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम झालेला आहे मोबाईलचा, त्याच्यामुळे मी थोडंसं मार्केटमधून पण अवॉइडच आहे आणि तुम्हाला रिप्लाय करायलासुद्धा मी मला थोडं कम्फर्ट नाही जाते. ओके, लाईक करा मित्रांनो, नवीन आले असतील जॉईन झाले असतील तर लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनल. बँक निफ्टी कॉल घेऊ का शकतो का? ओके अमृत मॅम, 2 मिनटं ऑब्झर्वेशन करूयात आपण. 88 पर्यंत चालू आहे. ओके बघा, आपला 82-83ला चालू होता तो कॉल. 17,000 कितीचा आपल्या कमेंट्समध्ये मी केली होती, 17,700 कॉल साईडची मोमेंट. 88 चालू आहे सचिन सर. ओके, बट आपण बाय नाही केलं ना अजून, एंट्री नाही झाली आहे. का नाही झाली आहे? तर मार्केट सस्टेन करतं, 2-3 रुपयासाठी एवढी रिस्क घेऊ शकत नाही, बरोबर की नाही? हे बघा, जसं ओपन झालं तसं टोटल साईडवेज त्याच झोनमध्ये 20 पॉईंटच्या झोनमध्ये प्ले करत आहे. एका सपोर्ट लाईनला आहे आपलं तसं, आणि डाऊन साईडला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे. याच बेसवरती इथे आपण सांगितलं होतं की भाई 17,700 जो कॉल आहे तुम्ही घेऊ शकता. 87-88 प्राईस कसं असतं, याच्या ज्या प्राईस जास्त असतात म्हणजेच काय आपल्याला तर फक्त ऑब्झर्वेशन करायचं. एक लॉटमध्ये पण काम करता आलं तर करू शकता तुम्ही. ओके, म्हणजे तुम्हाला असं नाही की 88 रुपयाला आहे तर तुम्हाला 20-30 रुपये 10 रुपयेवाला घ्यायचा आहे, गरज नाही आहे मित्रांनो तशी. आणि मला अजून कंपनीबद्दल पण सांगूयात आपण. आता मॅडमचं आहे म्हणणं की बाबा अमृता मॅडमचं बँक निफ्टीमध्ये कॉल्स कशा पद्धतीने घेतला जाईल, तर बँक निफ्टीमध्ये कॉल्स तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. रजिस्टन आहे 42,883 या लेवलवरनं परत एकदा डाऊनची रिट्रेसमेंट येऊ शकते. हायर आहे गेलाच तर 43,000 आपले टार्गेट्स आहेत मित्रांनो. कुठे? बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचाच आज रिझल्ट आहे. सिंपली किती छान बघू शकता तुम्ही, पोल अँड फ्लॅगचा पॅटर्न तयार झालेला आहे, तर काहीच याच्यातमध्ये गडबड होण्याचे चान्सेस वाटत नाही आहे मला. ओके, बँक निफ्टीमध्ये बघा दिसतोय तस, जेव्हा म्हणजे मार्केट फॉल जरी दिलं तर या लेवलपर्यंतच फॉल देईल, इथून परत एकदा बाउन्स बॅक घेईल, तर अशी सिच्युएशन असते. ओके, जर मध्येच जर आलात तर तुम्ही एक्झिट होऊन जाऊ शकता कॉलमधून. त्याच्यामुळे इथे जरी एंट्री घेतली चांगल्या पद्धतीने, हे बघा हे डाऊन साईडचा पोल फ्लॅग आणि परत एकदा त्याने ब्रेकआउट दिलं आहे, चांगल्या पद्धतीने वर सस्टेन करतो आहे. जर झपक्यात निघाला वर तर आपलं 43,000 टार्गेट आहे. सेम कंडिशन निफ्टीची सुद्धा मी सांगितली, साईडवेज जाऊन सस्टेन करतो आहे. इथेच पोल अँड फ्लॅग तयार झाला हा, आणि ऑलमोस्ट ब्रेकआउट पण दिलं, टार्गेटच्या जवळ पण जायचा प्रयत्न केला. याचं निफ्टीमधलं टार्गेट आहे आपलं 17,828 वरच्या साईडचं. बट हे किती वेळ लावेल, कधी जाईल, सस्टेन किती करणार, तर हे गोष्टी आता डिपेंड आहेत मार्केटवरती मित्रांनो. फाईन निफ्टीने पण खूप स्ट्रॉंगली सपोर्ट पकडलेला आहे 19,000 बघू शकता, तिथेच सस्टेन करायचा प्रयत्न करते. आज एक्सपायरीसुद्धा आहे फाईन निफ्टीमध्ये. एक्सपायरीच्या दिवशी जर असं मार्केट चालत असेल तर वाट लागली, प्रीमियम सगळे डिके होऊन जातील, बरोबर का नाही? फाईन निफ्टी एक्सपायरी कॉल बँक निफ्टीचा घ्यायचा असेल मॅडम तर कुठला कॉल घ्यायला पाहिजे तेही जरा सांगून देतो, कुठला प्रीमियम घ्यायला पाहिजे तुम्ही. त्यात प्रीमियमचा आता काय, प्रीमियमचा रेट काय चालू आहे त्याचा, ऑर्डरचा मला सांगू शकता तुम्ही? बघा 42,700 कॉल ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये, 42,700. जसं सांगितलं हे काय होणार आहे, पोल फ्लॅग थोडंसं रिट्रेसमेंट करून परत बाउन्स बॅक येऊ शकतो, तर त्या बाउन्स बॅकच्या कंडिशनमध्ये तुम्ही 42,700 कॉल तुम्ही बाय करू शकता. आणि निफ्टीमध्ये सुद्धा 17,700 कॉल, असे 2 पोझिशन मी सजेस्ट करत आहे सी साईडचे. बट एकदम थोडी रिस्कच आहे कारण साईडवेज जातो आहे मार्केट, तर या कंडिशनमध्ये प्रीमियम डिके होतात. तुमचे स्टॉप लॉस थोडे मोठे
व लागू शकतात वाजू शकतात, त्यामुळे एकदा परफेक्ट एंट्री किंवा ब्रेकआउटची वाट बघा तुम्ही। ब्रेकआउट झालं तसं हे बघा, इथे एक छोटासा असा ट्रायंगल तयार केलेला आहे, सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स, तर इथं सपोर्ट घेऊन एकदा बाउन्स बॅक होऊन हा रेजिस्टन्स वरच्या साईडला क्रॉस केला तरीसुद्धा तुम्ही एंट्री घेऊ शकता, किंवा या सपोर्ट लेवलला पण तुम्ही एंट्री घेऊ शकता कॉल साईडची। काही डाऊट्स असतील अजून कमेंट्स करा तुम्ही, तुमचे जेवढे कमेंट्स येतील मलाही थोडं वाटतं की बाबा बोलतो आहे मी तुमच्याशी। येस मॅडम, 42,700 काय प्रीमियम चालू आहे मला प्रीमियम कळवा, म्हणजे त्याचा स्टॉप लॉस किंवा टार्गेट पण मी डिसाईड करायला मदत करेल तुमची। नवीन असाल तर जॉईन करा आपला व्हॉट्सअप ग्रुप, त्याची लिंक पाठवतो मी तुम्हाला। आणि प्रीमियम सांगत चला मला, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा नवीन असाल कोणी तर। येस, 220 रुपये चालू आहे बरोबर, तर आपल्याला काय करायचं आहे त्याचा स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि कशा पद्धतीने काम करू शकतो बँक निफ्टीमध्ये चेक करूया आपण। बघा परत रिव्हर्स फिरलेला आहे, 220 जरी तुम्ही बाय झाली असेल तुमची एक फायनल सपोर्टिंग लेवल तुमची असू शकते 190 किंवा 200 रेंजपर्यंत, 190-195 रेंजला तुमचा स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट जे असणार आहे तुमचं 280 असू शकतं। बघा 280 असू शकतं, जोपर्यंत 800 हा क्रॉस करेल 280+ जाण्याचे चान्सेस आहेत बरोबर। किती असू स्टॉप लॉस किती असणार आहे 742-700 कॉल, ₹220 समजा चालू आहे, तर तुमचा एस एल असणार आहे याच्या 195 किंवा 90 असू शकतो, आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्केट वर गेलंच तर टार्गेट आहे आपलं 280 टार्गेट। ओके, एकदम प्रॉपरली व्ह्यू तयार झाला आहे मित्रांनो प्राइज ॲक्शननुसार। बघा निफ्टीने पण चांगला बाउन्स बॅक घेतलेला आहे, एंट्री पडली आहे का कॉल साईडची, वेट अँड वॉच। वाटलंच तर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर एकदा ब्रेकआउट होऊ द्या 750, त्याच्यानंतर बाय करा, म्हणजे खूप स्ट्रॉंगली लेवल तयार होऊन जाईल ती 750 स्ट्रॉंगली सपोर्ट लेवल तयार होऊन जाईल, आणि रिस्क घ्यायची असेल तरच तुम्ही एंट्री करू शकता तुमच्या रिस्कवरती तुमचं मनी मॅनेजमेंट करून। जेवढे मोठे स्टॉप लॉस होतात तेवढं म्हणजे खूप काय म्हणतात टार्गेट कमी आणि स्टॉप लॉस जास्त मोठे होतात, तर तिथं काही मजा नाही आहे एंट्री घेण्यासाठी। सो वेट अँड वॉच, आत्ता पण जर मॅडमची जर या रेंजला एंट्री झाली असेल खालच्या तर स्टॉप लॉस थोडासा कमीवाला येतो, पण टार्गेट खूप मोठं येतं, तसं स्टॉप लॉस कमी आणि टार्गेट जास्तमध्येच काम करायचं असतं आपल्याला। ओके, जसं याने ब्रेकआउट देऊ द्याला 750 वरच्या साईडला सस्टेन केली एखाद कॅन्डल तर आपण एंट्री घेऊयात। तर बघा खूप साईड एक ट्रँगल छोटासा ट्रँगल दिसून येत आहे मला, हे माझी ॲज अ मी तुम्हाला सांगतो हा पूर्ण शेड्यूल लावलेला, तर बघ जरा बघूया मूव्हिंग ॲव्हरेज वगैरे काय सांगतील आपल्याला, मूव्हिंग ॲव्हरेजने कुठलं दिलं आहे का आपल्याला ब्रेकआउट ब्रेकडाऊन काय म्हणतात त्याला, तर नाही मूव्हिंग ॲव्हरेजपासून आपल्याला काहीच समजलेलं नाही अजून तरी। हे बघा ही लाईन खाली आहे, ही लाईन वर आहे, खूप मोठा क्रॉसओवर आहे, त्याच्यामध्ये काही एंट्रीची मोमेंट काही सध्या तरी नाही आहे। बँक निफ्टीमध्ये बघूयात मूव्हिंग ॲव्हरेजनी काय सांगितलं आहे का किंवा व्हॉल्यूम काय सांगतो आहे का। प्लसची कंडिशन आहे, 43,000 रेजिस्टन्स आहे, खालचा हा जो काही झोन आहे पूर्ण सपोर्टिंग झोन आहे मित्रांनो। ओके, तर म्हणजे परत परत एक्सप्लेन करावं लागतं मला किंवा सांगावं लागतं, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे, लक्षात घेऊयात आपण। हा बघा टोटल साईडवेजचा झोन आहे हा, तर त्याचं ब्रेकआउट आज झालेलं आहे, ब्रेकआउट झालं ऑलमोस्ट, त्याची रिट्रेसमेंटसुद्धा झाली आहे मित्रांनो, रिट्रेसमेंट पण झाली आहे, तिथून चांगला बाउन्स बॅक 43,000 आपला वरच्या साईडचा आहे। आणि
निफ्टीमध्ये जर हाच व्ह्यू बघितला आपण, निफ्टीमध्ये कालचा व्ह्यू दिला होता मी, ही जी काही पट्टी ड्रॉ करून दिली होती ही वाली मी, तर एक्झॅक्टली सेम त्याच लेवलनुसार झालेलं आहे. फक्त इथे काय चुकवलं कालचं की गॅप अपमध्येच एवढ्या वर जाऊन त्याने डाऊन साईडला फॉल मारला होता आणि ते एवढ्या वेळ सस्टेन केलं की फॉल साईडची मुवमेंट बनवली होती, म्हणजे साईडवेज बनवलं होतं मार्केट आणि एंडिंगला खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक दिलेला आहे. आता जो काही हा बाउन्स बॅक झाला हाच आपला पोल पॅटर्न तयार झालेला आहे आणि खालच्या साईडचे हे बघा सपोर्टिव्ह झालेले झोन, त्याने जेव्हा 760 किंवा हे हायर एचे रेजिस्टन्स ब्रेक करेल, सरांनी सांगितलं सर डे हाय ब्रेक करेल, मार्केट खूप वरच्या साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. 828 पर्यंतची रेंज असू शकते आपली, अप साईडला 850 पर्यंत बघू शकता निफ्टीमध्ये. बट इंडिया वीक्स जो आहे मित्रांनो, कसं आहे की रोजच 150 200 अशी पॉईंटची मुवमेंट नसते, बरोबर की नाही, कधी कधी थोडं कमी पण असते एंट्री तुमची जी काही मुवमेंट असणार निफ्टी बँक निफ्टीची ते कमी पण असते, असं नाही की रोजच तेवढ्या मुवमेंट भेटायलाच पाहिजे तुम्हाला, तर साईडवेज पण मार्केट असू शकतं. बघा 11.6 अशा पद्धतीने इंडिया वीक्स तयार झाला. व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कळतं की मार्केटमध्ये किती लोकं एंट्री घेणारे किती लोकं तयार आहेत, तर याचा ग्राफ जेव्हा 12 पॉईंटच्या वर असते तर ओलाटिलिटी खूप जास्त असते मार्केटमध्ये, ओलाटिलिटी जी असणार आहे खूप जास्त असणार आहे जेव्हा हे 12च्या वरच्या साईडला गेलं त्यावेळेस. बट जेव्हा 12च्या खालच्या साईडला असतं प्रोबॅबिलिटी कमी असते की मार्केटमध्ये मुवमेंट स्ट्रॉंग मुवमेंट असण्याची. ओके, SGX पण बघू शकतो आपण 750च्या लेवलवरती प्ले करतं, साईडवेज करून एक थोडासा बाउन्स बॅक घ्यायचा चान्सेस आहेत. SGX पण एवढं चेक केलं आपण. डाऊजॉनचं कालचं मार्केट बघूया, ते पण प्लसमध्ये क्लोजिंग झालं, डाऊजॉन पण प्लसमध्ये क्लोजिंग झालेलं आहे कालचं मार्केट. म्हणजे जर एक विचार केला फॉरेक्स मार्केटसुद्धा चांगल्या पद्धतीने सस्टेन करून आप जात आहेत. अजून माझी तरी स्वतःची वैयक्तिक एंट्री पडलेली नाही आहे, जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर एक रिस्क घेऊन तुम्ही घेऊ शकता असं सांगितलं. बघा SDFC बँक जो फॉल झाला होता जवळपास सकाळी किती रुपयांनी फॉल झाला होता, 88-77 10 पॉईंटचा फॉल झाला होता, तो आता रिकव्हरी चालू आहे त्याची, रिकव्हर करायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. हा जो काही मी आत्ताच लावून दिला तुम्हाला हा बॉक्स कन्सल्टेशन की हा सपोर्टिव्ह झोन आहे, बघता इथे सपोर्टिव्ह झोन, तिथूनच मार्केटनी परत एकदा बाउन्स घेतलेला आहे, तर हा याने पूर्ण जरी कव्हर केलं तरीही बँक निफ्टी खूप चांगल्या पद्धतीने प्लसमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. बघा ऑलमोस्ट बँक निफ्टी रॅली दिलेली आहे बँक निफ्टीने. मॅडम एंट्री झाली आहे का तुमची, टार्गेट कुठे आलं, कुठपर्यंत आलं मला सांगू शकता? ओके, फाईन निफ्टीचा काय व्ह्यू आहे, फाईन निफ्टीचाही आत्ताच व्ह्यू डिस्कस केला आहे. मॅडम आपल्या टार्गेटपर्यंत गेलं आहे का? 42,700 कॉल जो आहे कोणी घेतला असेल बँक निफ्टीचा, 280 पर्यंत टार्गेटच्या नियरबाय जातो आहे आता. आणि इथे पाहू शकता निफ्टीने सुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे 750च्या रेंजचं. निफ्टीने सुद्धा ब्रेकआउट दिलेलं आहे 750च्या रेंजचं, म्हणजे सस्टेन करायचा प्रयत्न करते. जर चांगल्या पद्धतीने बाउन्स आलाच तर इथे एंट्री होऊ शकते तुमची 750चा. ओके, ठीक आहे, रिस्क घेऊन तुम्ही एंट्री करू शकता. ओके, 17,700चा कॉल काय रेंज चालू आहे मला कमेंट करा सचिन सर, किंवा 17,050चा घेऊ शकता. आता ॲड द मनी आला आहे तर 17,050चा सुद्धा तुम्ही कॉल बाय करू शकता. सकाळपासून आपल्या कॉल साईडचीच मुवमेंट होती. अमृता मॅडम किती गेलं आहे, बाय केला आहे पण आत्ता काय चालू आहे, कारण ऑलमोस्ट त्यांनी रॅली दिलेली आहे बघा बँक निफ्टीची. ओके, 821 पर्यंत गेला, चांगली रॅली म्हणू शकतो आपण, अजून थोडंफार चांगला त्याच्यामध्ये बाउन्स आहे. बघा कितीपर्यंत बाउन्स आहे, 880 पर्यंतची रॅली आहे त्याच्यामध्ये. सांगा मला किती आहे आत्ता करंटला, किती चालू आहे? ओके, 240 चालला आहे. ओके, गुड, वेल अँड गुड. जेव्हा 260 वगैरे क्रॉस करेल, 280 पर्यंतचं टार्गेट आहे बघा आपलं, 240 चाललं आहे, 260 वगैरे गेलं स्टॉप लॉस ट्रोल करायचा, म्हणजे ॲटलीस्ट आलेलं पैसे तरी प्रॉफिट गेलं नाही पाहिजे, किंवा ॲज इक्वलचा स्टॉप लॉस तुम्ही मेंटेन करू शकता. अमृता मॅडम आता प्लसमध्ये आलेत तर हा व्ह्यू ठेवायचा की ॲज इक्वल किंवा थोडासा प्रॉफिट बुक करेन पण मायनसमध्ये जाणार नाही. येस,
वेरी गुड, चांगला चाललेला आहे कॉल आपला. लाईव्हला सगळेच जण जॉईन करत नाही आहेत, बट ठीक आहे, ओके. आपण बघूयात. ग्रुपवरती पण टाकूयात आपण. ॲज इक्वलचा कसा SL सेट करायचा? ओके, ॲज इक्वलचा कसा सेट करायचा म्हणजे हे बघा, 1995 जे आहे आपलं, 195 जे स्टॉप लॉस होता, 120 रुपयाची बाईंग झाली आहे, बरोबर का नाही? तर तिथेच आपल्याला सेट करायचं आहे. सेट करायचं आहे म्हणजे काय, जसं मायनसमध्ये मार्केट असेल तिथे एक्झिट करू शकता तुम्ही, किंवा तिथेच तुमचा स्टॉप लॉस ट्रोल करायचा. स्टॉप लॉस लावायला जर माहिती असेल, आता तुमचं कुठलं ब्रोकरेज यूज करता सर तुम्ही, त्याच्यावरती डिपेंड आहे ते. 125 केला आहे, व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड, है की नाही? म्हणजे ॲटलिस्ट ब्रोकरेजचे तरी पैसे निघले पाहिजे. सचिन सर, तुमची काय पोझिशन? सचिन सर, तुमचाही मला वाटते न्यूट्रल व्ह्यू होता, बट कॉल साईडचा आपण विचार केलाच होता तसा. सचिन सरांनी कॉल साईडचा विचार केला होता, 17,700 बघू शकता. ओके, सचिन सर, आहे का पोझिशन तुमची कुठली? मॅडम, तुमचं जवळपास टार्गेट पण कंप्लीट होऊन जाईल आत्ता नेक्स्ट कॅन्डलमध्ये. 5 मिनटंची कॅन्डल तर संपली आहे. निफ्टीने पण चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट दिलेला आहे बघा. वेट अँड वॉच करूया. रेजिस्टन्सवरतीच प्ले करायचा प्रयत्न करते. थोडासा एक रिट्रेस देऊन जर बाउन्स बॅक घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक होईल. रिट्रेस कुठपर्यंत व्हायला पाहिजे तेही सांगतो मी तुम्हाला. रिट्रेस व्हायला पाहिजे मार्केट निफ्टीमध्ये बघा 53 पर्यंत व्हायला पाहिजे. 53, आता 58 वरती आहे, असं 53 पर्यंत एकदा रिट्रेस होऊन जर बाउन्स बॅक घेतला त्याने, तर खूप चांगल्या पद्धतीने आपली वरच्या साईडची रॅली असू शकते 828 पर्यंत. ओके, म्हणजे असं हा रिट्रेसमेंटला आलीच आहे बघा. आता जवळपास ही कॅन्डल रिटेस्ट करून, अशी रिटेस्ट करून जर बाउन्स बॅक झालाच, जे नवीन एंट्री करणारे आहेत इथे एंट्री घेऊ शकता. 17,750 कॉल, काय प्राईस चालू आहे मला सांगा. 17,750 सी काय चालू आहे? किती वेळ जातो ठीक आहे, ते बोलले ना लेट होईल तर ठीक आहे. रिटेस्ट झाला तर वेल अँड गुड, नाही तर कंटिन्युअसली तो बाउन्स बॅक करेल. बँक निफ्टीने थोडा चांगलाच डीप द्यायचा प्रयत्न केला आहे.
71 गेला होता, हायर आहे 71 गेला होता. ओके सरांनी, सचिन सरांची पोझिशन आहे सर झिरोदाचं का? सर झिरोदाचं स्टॉप लॉस ट्रोल करायचं किंवा स्टॉप लॉस कसं लावायचं ते तुम्ही एकदा शिकून घ्या. यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ आहेत. आपण एंजलचं रेफर करतो, एंजलचं करतो. ओके त्याच्यामुळे मला झिरोदामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस कसा लावायचा तर हे सांगणं थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी. आपली व्हॉट्सअपची लिंक आहे, जॉईन करू शकता तुम्ही, त्याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार. दोनशे पंचेचाळीस, 270. ओके कसं आहे, एक डिसाईड करायचं तुमच्या मनाने एक टार्गेट, तेवढे जे दिवसाचं टार्गेट असते ना 500 रुपये 1000 रुपये तुमचे, बस एक्झिट करायचं तेवढे घ्यायचे, एक्झिट करायचं, टाटा बाय बाय मार्केटला. कारण जर एक विचार केला तर 500 1000 रुपये कमवण्यासाठी लोकं 8-8 तास काम करतात. आपण आपल्या टेक्निकली ॲनालिसिसने जर एवढे पैसे घेत असेल, सुरुवात अशी करा थोडे थोडे ह्याच्याने, आणि नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकता. मग ज्यावेळेस तुमच्याकडे कॅपिटल वाढेल चांगलं. फाईन निफ्टीमध्ये सरांनी घेतला 19,000चा 47 कॉल घेतला होता सचिन सरांनी. ओके ओके ग्रुपला आहात सर, मला एकदा पर्सनली मेसेज करा, मी सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. किंवा एखादी लिंक वगैरे पाठवतो यूट्यूबची ज्याच्यावरती तुम्हाला स्टॉप लॉस ट्रोल कशा पद्धतीने करतात ते सांगितलं जाणार. नवीन नवीन एंट्रीवाले आहेत ते इथे रिट्रेसला एंट्री घेऊ शकतात. परत एकदा एखादी कॅन्डल बाउन्स बॅक झाली तर एंट्री घेऊ शकता तुम्ही. ओके सध्या वेट अँड वॉच करा. 17,750 कॉल घेऊ शकता, 17,750 कॉल घेऊ शकता तुम्ही. 17,700 आता इन द मनीमध्ये गेलं आहे, ऑलमोस्ट 90-95 वर गेलेलं आहे. सो 17,750 कॉल तुम्ही उचलू शकता. आपलं एंजलचं अकाउंट ओपन करायचं असेल ते सुद्धा करू शकता, त्याचीही लिंक मी पोस्ट करतो तुम्हाला. जर आपल्याकडनं जर एंजलचं अकाउंट जर ओपन केलं तुम्ही तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी सर्व्हिस फ्री मिळणार आहे आणि अकाउंट ओपनिंगसुद्धा फ्रीमध्येच आहे. ओके तर त्याचीसुद्धा मी लिंक पाठवायचा प्रयत्न करतो. जर कुणी नवीन ट्रेडर असतील, माहिती नसेल, तर ओपन करू शकता लिंक. 20 रुपये पर ऑर्डर अशा पद्धतीने आपलं ब्रोकरेज चार्जेस आहेत, त्याचेही काही जास्त चार्जेस नाही आहेत. त्याचीसुद्धा लिंक मी पोस्ट करतो इथे. ओके 17,750 SL काय असेल? ओके मला तुम्ही कितीला बाय केला ते सांगा, किती रुपयाला आता चालू आहे ते सांगा. सागर सर नमस्कार. ओके बुक केला आहे सर, 2 लॉट होते, 1000 प्रॉफिट. व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड अमृता मॅम, व्हेरी गुड. कसं आहे माहिती आहे का, की स्टार्टिंगला आपण सुरुवात करतो ना, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. तुमचं तुमच्यावरचं कंट्रोल म्हणा, संयम म्हणा, ओवर ट्रेडिंग म्हणा, किंवा ह्या कसं लालच बघून जर आपण पळत राहिलो तर काही गोष्टी अवॉइड होतील. सो आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे, ॲज अ काम प्रोफेशनली वर्क करायचं. 500 1000 रुपयासाठी ठीक आहे, व्हेरी गुड, चांगल्या पद्धतीने तुम्ही एंट्री घेतली आणि एक्झिटसुद्धा केलात. हे पण जमत नाही, खूप लोक असे आहेत की त्यांना हे पण जमत नाही. हे बघा परत एकदा बाउन्स बॅक झाला आहे. मी सांगितलं होतं 750 लेवलपर्यंत जर नवीन एंट्री करायची असेल परत एकदा नवीन एंट्री होऊ शकते इथे या कॉल्समध्ये. ओके तर तुम्ही सांगा आता की काय कशा पद्धतीने मार्केटचा व्ह्यू आहे, आपला हायरेचं टार्गेट काय आहे आणि काय कुठल्या डायरेक्शनला मार्केट जात आहे. एक रिजेक्शनची लेवल मला दिसत आहे, जी म्हणजे कुठपर्यंत असू शकते रिजेक्शनची लेवल, ती आहे बघा इथे 90, म्हणजे 800च्याच रेंजला आहे. बट बघू काय होईल ते, पण तिथपर्यंत जाईपर्यंत आपला चांगला प्रीमियम वाढून जाईल. ज्याने 17,750 कॉल घेतला मला एकदा प्रीमियम सांगा काय चालू आहे. सागर सर प्रीमियम काय चालू आहे, 130 रुपयाला बाय केला. ओके हां वेल अँड गुड. 150च्या वरचं 20 पॉईंटचं टार्गेट ठेवा त्याचं, म्हणजे 150 वगैरे तुमचं टार्गेट असणार आहे. स्टॉप लॉस जास्त नाही आहे याचा. स्टॉप लॉस का जास्त नाही आहे तुम्हाला हेही सांगतो मी. स्टॉप लॉस जास्त तुम्हाला ठेवायचा नाही आहे. 30 रुपयाचा बाय केली तुम्हाला तर हे बघा हीच सपोर्टिंग लेवल आहे तुमची, कुठली 750ची. सो तुम्हाला स्टॉप लॉस खूप कमी मेंटेन करायचा आहे. स्टॉप लॉस जो असू शकतो तुमचा असेल, जर 30 घेतला आहे तुम्ही, प्रॉपरली एंट्री झाली 30 रुपयाला, तर तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 25 पर्यंत, 125 किंवा 122-123 रुपयाचा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. म्हणजे 7 मॅक्स टू मॅक्स 6-7 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि
ऑलमोस्ट 12-13 पॉइंटचा 15 पॉईंटचं तुमचं टार्गेट असायला पाहिजे. ओके, आता बघा याने परत एकदा रिव्हर्स फिरायचे चान्सेस दाखवलेले आहेत, पण मार्केटमधलं जे प्रेशर आहे कंटिन्यू आहे, कॉल साईडचंच आहे सध्याच्या कंडिशनला बघू शकता तुम्ही. ओके, ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन रेड सगळे तयार झालेले आहेत, परत झोनमध्ये यायला नको ही कॅन्डल, आपल्या ट्रायंगल पॅटर्नच्या झोनमध्ये यायला नको. बँक निफ्टीने काय केलं बघूया, बँक निफ्टीमध्ये आहे का बाउन्स कंटिन्यू का, बँक निफ्टीसुद्धा रिट्रेस करते तेही चेक करूया आपण. बँक निफ्टीने चांगला रिटेस्ट केला. बँक निफ्टीमध्ये हीच गोष्ट असते, जर नवीन लोक असतात इथे फसतात का, की ह्याच्यामध्ये मुवमेंट आणि वोलाटिलिटी खूप जास्त असते, झपक्यात 20 पॉईंट 30 पॉईंट सहज होतात आणि फॉल पण तेवढाच होतो. नवीन लोकांना मी एवढंच सांगत असतो, नवीन जे ट्रेडर आहेत नवीन लोक, तर त्यांना आपल्याला एकच सांगणं आहे की बँक निफ्टीपेक्षा निफ्टी थोडं सेफ साईड आहे, तुम्हाला पॉईंट कॅप्चर तरी करता येतील, 4 पॉईंट 8 पॉईंट कॅप्चर तरी करता येतील. फाईन निफ्टी तिथेच सस्टेन करायचा प्रयत्न करतो, ऑलमोस्ट आपला 19,000 तिथे सपोर्ट आहे, तिथेच येऊन स्टॉप केलेली आहे फाईन निफ्टी. फाईन निफ्टीमध्ये माझा वरचा व्ह्यू नव्हता, ॲक्च्युली काय कारण होतं फाईन निफ्टीचं, की बजाज फायनान्सनी काल खूप मोठा फॉल दिला होता, म्हणजे खाल खूप सस्टेन करायचा प्रयत्न केला होता, तर तिथून मला एक्सपेक्टेशन होतं की ही लेवल क्रॉस नाही होणार, बट आज ऑलमोस्ट बघा जवळपास 100 पॉईंट 112 पॉईंट प्लसमध्ये आहे बँक निफ्टी, म्हणजे बजाज फायनान्स. ओके, तरीसुद्धा फाईन निफ्टीने चांगलं मुवमेंट दिलं नाही, 21 पॉईंट प्लसमध्ये, जस्ट 21 पॉईंट प्लसमध्ये. ओके, तर बजाज फायनान्सच्या हिशोबाने आज बँक निफ्टीने आपलं फाईन निफ्टीनेसुद्धा 19,160 या रेंजपर्यंत तरी जायला पाहिजे होतं, बट असं झालेलं नाही आहे फाईन निफ्टीमध्ये. त्यातल्या त्यात फाईन निफ्टीची एक्सपायरी आहे, एक्सपायरीच्या दिवशी असं जर म्हणजे आपल्या व्ह्यू किंवा मार्केट व्ह्यू चालत नसेल, एंट्री अवॉइड करू शकता तुम्ही, एंट्री करायची गरज नसते त्यामध्ये. ओके सर, प्रॉपर एंट्री झाली आहे तुमची, कुणाची, सागर सरांची, सागर सर त्याचा स्टॉप लॉस तुमचा असेल 68 चालू आहे, व्हेरी गुड, चांगल्या पद्धतीने. सॉरी, आणि हा जो सांगितला सरांनी 130 बाय केला आहे, सरांनी बाय केला बहुतेक 130. ओके, 68 रुपये चालू, एकच सेकंड आपण चेक करूया सगळे प्रीमियम, नो डाऊट नो कॅप्शन. बघा इकडे 750 44 रुपयाचा पूट चालू आहे, तर कॉल चालू आहे 72 रुपीज चालू आहे. ओके, कुणाची बाईंग झाली असेल 68 रुपयाला वगैरे, आपण ही पोझिशन थोडीशी रेफर करूया. आणि ठाम व्ह्यू आहे, वन डायरेक्शन व्ह्यू आहे मित्रांनो, जाऊ शकतो त्या डायरेक्शनपर्यंत. ₹72-73 चालू आहे आत्ता. ओके, जी लोकं म्हणतात की नाही माझ्याकडे कॅपिटल कमी आहे, किती पैशाला घ्यायला पाहिजे, हे बघा एक लॉट जरी घेतला तरी तुम्हाला बघा 3,000-3,500 रुपये लागतील, कमी प्रीमियम उचलायची, कमीवाले प्रीमियम घ्यायची गरज नाही, 26 रुपये 14 रुपये गरज नाही आहे, हे प्रीमियम घेतला याच्यातच अडकून बसणार तुम्ही. कसं होणार, इथपर्यंत जाईपर्यंत प्रीमियम खूप डिके होत जातो आणि तिथे तुमचे लॉसेस, म्हणजे तुम्हाला टाईम फ्रेमनुसार लॉस व्हायला लागतो, तो लॉस घेण्यापेक्षा तुम्ही ॲट द मनीमधला एकच कॉल घ्या, इन द मनीमधला एकच कॉल घ्या. सागर सर येस सेल प्लीज, सर तुमचा कॉलच कळाला नाही मला, 130 रुपयाचा होता ना, 127 रुपयाला मी स्टॉप लॉस सांगितला आहे त्याचा, मी 123 रुपयाला स्टॉप लॉस सांगितला. ओके, 130 रुपयाची तुमची बाईंग असेल तर मॅक्स टू मॅक्स 7 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे, 5-7 पॉईंटचा तर मॅक्स टू मॅक्स तुमचा स्टॉप लॉस असायला पाहिजे होता, 123-125 रुपयाच्या जवळपास तुमचा स्टॉप लॉस असायला पाहिजे तुमचा कुठला. ओके, आता तुमचा कुठला कॉल आहे हे माहिती नाही आहे, आत्ताच आपण चेक केलं मी, तर मला असं दिसून आलं की 17,750 जो कॉल आहे 71 रुपये चालू आहे त्याची किंमत ऑलमोस्ट. तुम्ही जर हा याच्या वरचा जर घेतला असेल कॉल कुठला, म्हणजे 650 वगैरे, किंवा हा 700 रुपयाचा जर घेतला असेल तर 104 रुपयापर्यंत आलं आहे बघा तो. स्टॉप लॉस कसे ट्रोल करायचे लक्षात घ्या, सिम्पली आहे. आता जर कोणी 70 रुपयाचा हा कॉल घेतला असेल, 17,750 कॉल घेतला असेल कोणी, 70 रुपये किंमत चालू आहे, स्टॉप लॉस कसा डिसाईड करायचा, त्या प्रीमियमच्या आपण काय करायचं, प्रीमियमचा चार्ट ओपन करायचा त्या प्रीमियमचा. ओके, हे बघा या प्रीमियमचा मी चार्ट ओपन केला, खूप सोपी गोष्ट आहे, स्टॉप लॉस ट्रोल करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे.
हे बघा, टार्गेट कसं डिसाईडचं आणि स्टॉप लॉस कसा डिसाईड करायचा, सिंपली गोष्ट. इथे जाऊन तुम्ही एक अशी हॉरिझॉन्टल रे लावून टाका इथे. हे बघा, इथे खाली कन्सोलिडेट करतात लाईन्स. एकदम लोअर लो किती आला होता आज दिवसाचा, 49 रुपये. एवढी कॅपॅसिटी नाही आहे आपली, चला ठीक आहे, 55 रुपयाचा. अशा पद्धतीने तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे 15 पॉईंटचा स्टॉप लॉस झाला. टार्गेट किती घेणार तुमचं, तर टार्गेट नेक्स्ट प्रीमियम चेक करायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट प्रीमियम कसा चेक करणार तुम्ही, बघा हा किती रुपयाचा आहे, 70-72. नेक्स्ट प्रीमियम 100 रुपयाचा, म्हणजे 50 पॉईंट वाढले तुमचे, तर 100 रुपये वाढणार आहेत तुमचे. बरोबर की नाही? आता आपलं टार्गेट डिसाईड करायचं आहे आपल्याला, किती रुपयाचं टार्गेट आहे. हा 50-60 वरती आहे, 800 वरती जाणार, म्हणजे अजून 50 पॉईंट जाणार. 100 टार्गेट, 72 बाईंग नियर बाय 100 80 वरची तुमचं, 95-100 तुमचं टार्गेट असलं पाहिजे. स्टॉप लॉस 7-8 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे तुमचा, मॅक्स टू मॅक्स. ओके, तर अशा पद्धतीचे तुमचे टार्गेट आणि स्टॉप लॉस. तरी पण आज खूप मुवमेंट, बेकार मुवमेंट आहे, साईडवेजच जात आहे मार्केट. बघा, कॅप्चर ज्याला करता येतं तेच याच्यामध्ये टिकत असतो अशा मार्केटमध्ये. मी स्वतःही सांगितलं, माझी एंट्री अजूनही झाली नाही आहे, मी शोर नाही आहे मार्केटकडे, तेही सांगितलं होतं मी. ओके, कसं आहे, रोज रोज पैसे कमवलेच पाहिजे असा काही उद्देश नसतो. बरोबर की नाही? कधीकधी ॲज अ पेपर ट्रेड करत चला, कधीकधी स्वतःवरती पण संयम ठेवत चला, बस एवढंच. अजून काही असतील कुणाचे होल्ड तर मला कमेंट करू शकता, त्यावरती बोलूयात आपण. 17,750 कॉल, 68 रुपये चालू आहे सर. ओके, तर आपला स्टॉप लॉस मेंटेन केला होता. विश्वजीत सर नमस्कार, 17,750 कॉल बाय करू का, करू ना? ओके ओके, सुनेत्र मॅडम, ओके सुनेत्र मॅडम, तुम्ही काय करा आता, वेट अँड वॉच. आपली ऑलमोस्ट एक रॅली इथून जे होती ऑलमोस्ट झाली आहे. आता तुम्ही बाय करायची सिच्युएशन आहे असं नाही की नाही आहे, बट थोडंसं वेट करा. आता किती प्रीमियम चालू आहे बघूया त्याचा. बघा, 72 रुपये चालू आहे त्याचा प्रीमियम, ऑलमोस्ट 750 जरी तुम्ही बाय केला हा, त्याचा स्टॉप लॉस असेल तुमचा मॅक्स टू मॅक्स 65 रुपये, 65 रुपयेचा स्टॉप लॉस लावून तुम्ही ही पोझिशन बाय करू शकता. ओके, किती रुपयाची मॅक्स टू मॅक्स तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे, 65 रुपीज. अरे भारी आहे, SL असणार आहे तुमचं त्याच्यामध्ये. SL असेल 65 मॅ, जास्त स्टॉप लॉस घेऊ नका मोठा, तेवढंच टार्गेट आहे आपलं. 70 चाललं आहे ऑलमोस्ट तुमचं, 90+ टार्गेट असेल, 90+. ओके, खूप सोप्पं आहे, बट फक्त तुमचं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून करा. आता इथे बघा किती पॉईंटचा स्टॉप लॉस घेतला, 5 रुपयाचा स्टॉप लॉस घेतो आहे आपण. आणि टार्गेट कितीचं घ्यायचं आहे आपल्याला, 90 रुपयापर्यंतचं घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला वेट अँड वॉचच करायचं आहे त्या प्रीमियमला, आणि तशा पद्धतीने बाईंग करायची आहे. बघा, 70 वरतीच प्ले करतो आहे तो अजून देखील, 69-70. ग्रुपमध्ये पोस्ट केला, टार्गेटही सांगितलं मॅडम ग्रुपवरती, चेक करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. बँक निफ्टीची सी काय आहे बघूया. बँक निफ्टीचा सी सर, तुमचं नाव कळेल का मला, स्टेटस अपडेट. ओके, आता इथे पाहत आहोत आपण 17,700 लेवलवरतीच मार्केट सस्टेन करायचा प्रयत्न करतो, बट तो जाईल, बाउन्स बॅक जाईल, बट थोडासा वेट अँड वॉच करावं लागेल आपल्याला. इंडिया वीक्सनुसार मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की मुवमेंट नाही आहे, की झपकन एकच कॅन्डल दिली आणि आपलं टार्गेट हिट केले अशी मुवमेंट नाही आहे. जो इंडिया वीक्स आपल्याला सांगतो की मार्केटमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी मुवमेंट नाही आहे. आणि न्यूजेस वगैरे पण अशा चालत आहेत की काय, म्हणजे एकाचा प्लसमध्ये रिझल्ट लागतो आहे तर एकाचा मायनसमध्ये रिझल्ट लागतो, जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते. सो हायली व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये एक्सपेक्ट नाही आहे, आजच्या दिवसात तरी सस्टेन करेल मार्केट खूप चांगल्या पद्धतीने. बघा इकडे ॲक्सिस बँक, बजाज बँक सगळे. सर नमस्कार,
बघूयात आता बाकीच्या काय काय गोष्टी आहेत आपल्या. बघा खूप मोमेंट अशी रिअर मोमेंट आहे कालची. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने टार्गेट अचीव झालं. विप्रोचं पण एक दिलं होतं मी काल कंपनीचा विप्रोचा. आज विप्रो थोडासा डाऊन साईडला आलेला आहे. काल चांगल्या पद्धतीने त्याने टार्गेट अचीव केलं होतं विप्रोने आपलं. बघा आपल्या सपोर्ट लेवलच आहे विप्रो परत एकदा. काल चांगल्या पद्धतीने बाउन्स बॅक घेतला. कालची रॅली कालचं टार्गेट होतं आपलं कम्प्लीट झालं बघू शकता इथे. आणि आज परत त्याच झोनमध्ये आलेला आहे. म्हणजे ही सिच्युएशन मी परत एकदा देऊ शकतो तुम्हाला. ओके ही सिच्युएशन ही पोझिशन मी परत एकदा शेअर करू शकतो तुमच्यासोबत विप्रोमध्ये. ओके इंडसल बघूया. इंडसल बँकेच्यानी पण चांगला आज गॅप अप दिला बघू शकतोय. किती पॉईंटची रॅली दिली आज जवळपास 16 पॉईंटचा त्याने अप साईडला मुवमेंट दिली होती. आणि आता तिथेच सस्टेन करतो आहे म्हणजे प्रॉपरली सस्टेन करतो आहे. इंडिकेटर बेसवरती मार्केटचा स्टडी होत नाही आहे मित्रांनो. इंडिकेटर डिवरती डिपेंड राहून तुम्ही एंट्री एक्झिट बिलकुल शक्य नाही आहेत. फक्त एंट्री पॉईंट कळतो एक्झिट पॉईंट कळत नाही त्याच्यानुसार. सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत वेल अँड गुड. कशा पद्धतीने आपलं जाईल वेलकम मॅडम वेलकम. टार्गेट आणि स्टॉपलॉस दोन्हीही मी व्हॉट्सअप ग्रुपला सजेस्ट केलेत आपल्यात. तर तिथपर्यंत थांब राहू शकता तुम्ही. बँक निफ्टीचा कॉल मी आत्ताच सांगितला होता की थोडा वेळ वेट करूया आपण त्याच्यामध्ये. प्रॉपरली एंट्री अजूनही मिळाली नाही आपल्याला बँक निफ्टीची. ऑलरेडी तुम्ही असाल त्याच्यामध्ये तर वेल अँड गुड. ऑलरेडी सकाळी बँक निफ्टीचा 42,700 आपण कॉल रेफर केला होता. इंडसल बँकमध्ये आज चांगली मूव आहे. प्लस HDFC बाउन्स बॅक घेतला. बाउन्स बॅक म्हणजे रिकव्हरी केली आहे. बघा बऱ्यापैकी रिकव्हरी केली होती. परत फॉल बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये. रिकव्हरी 6-7 पॉईंटची रिकव्हरी केली होती. परत एकदा फॉल आला आहे. बजाजमध्ये एवढी तेजी असून फाईन निफ्टी वर जात नाही आहे याचं काही गणित मला कळालेलं नाही आहे. बरोबर हे बघा बजाज फायनान्स जो आहे आज जवळपास 100 पॉईंट प्लसमध्ये 109 पॉईंट प्लसमध्ये आहे. काल तर बघा टोटल साईडवेज गेला. दिवसभर साईडवेज गेला कालचा दिवस 23 तारखेचा. तरीसुद्धा फाईन निफ्टीमध्ये काल चांगला बाउन्स आला. बघा कालचा चांगला बाउन्स आला बट आज सस्टेन करते. आज ऑलरेडी बजाज फायनान्सनी एवढं बाउन्स बॅक घेऊनसुद्धा बँक ऑफ बडोदा 3 पॉईंटनी. ICICI बँक बघूया आज ICICI बँकेमध्ये काय मूव आहे. सर ही सवय लागली पाहिजे आपल्याला की सगळ्या माहिती सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याजवळ असणं. ओके ऑलमोस्ट आता याने काय केलं आहे रजिस्टन ब्रेक केलेला आहे 911 आपला. वेट अँड वॉच. एकात कॅन्डल सस्टेन केली त्याच्यावर तर आपण बायसाठी कॉलसाठी एंट्री घेऊ शकतो त्याच्यामध्ये सुद्धा. निफ्टी फाईन निफ्टीमध्ये तर ट्रेड करतच असतो आपण बट ह्या पण गोष्टी लक्षात ऑब्झर्वेशन करायला पाहिजेत आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. किंवा एक रजिस्टन लेवल आला तिथून जर मार्केटमध्ये मुवमेंट नसेल तर फॉलसुद्धा चान्सेस आहेत. आपल्याला वेट अँड वॉच करायचं आहे. ओके कुणाची कुठली पोझिशन होल्ड असेल तर सांगू शकता तुम्ही कमेंट्स करा. ओके 17,750 कॉल बाय केला. 71 रुपयाला बाय केलं सरांनी. ओके व्हेरी गुड. स्टॉप लॉस मेंटेन करा. SL खूप गरजेचं आहे. SL मेंटेन करा. 65 स्टॉप लॉस आहे.
माझा एकच उद्देश असतो, शेअर मार्केटमधनं पैसे आले नाही तरी चालेल, बट आपल्या खिशातले पैसे गेले नाही पाहिजे शेअर मार्केटमध्ये. ओके, तर थोडंसं वेट अँड वॉचच करा. आणि अशा जर कन्फ्युजिंग मोमेंट असेल तर एंट्री करणं स्टॉप करू शकता, एंट्री थोडेशा अवॉइड करा. ओके, फाईन निफ्टीमध्ये थोडी थोडी मुवमेंट दिसत आहे, आत्ता 19,000 वर निघायचा प्रयत्न करतो आहे मार्केट. बघतो आहे कन्सल्टेशन बॉक्स जो दिला आहे तो थोडासा विचार करूनच दिला होता मी, म्हणलं याच्यापेक्षा जास्त मुवमेंट वाटत नाही आहे, इथे सस्टेन करेल 19,000 वरतीच. बट जर असं जर गेलंच तर थोडंसं आपण इन्क्रीज करू शकतो 100-100 पर्यंत, बट रिअर केसमध्ये ही गोष्ट घडू शकते. थोडासा इश्यू झालेला आहे टेक्निकली, तो आपला लाईव्ह स्टॉप होऊ शकतो थोड्या वेळात, लाईव्ह आपला स्टॉप होऊ शकतं. मला व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो, नवीन असाल तुम्ही तर आपला ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपची लिंक परत एकदा मी सेंड करतो. ओके, तुमचे कधी पोझिशन होल्ड असेल मला व्हॉट्सअपला डीएम करा, कारण ॲक्च्युली आपलं थोडंसं लाईटचा इश्यू झाला, लाईट प्रॉब्लेम झाली आहे, तर आपलं लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा स्टॉप होऊ शकतं थोड्या वेळात. तर तुमचे काही होल्ड असतील तर मला व्हॉट्सअपला नक्की, तुम्ही मला व्हॉट्सअपला हे करा, तुम्हाला सपोर्ट केला जाईल तशा पद्धतीने. ओके, बघा खूप चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये पण मूव आलेला आहे. किती रुपये प्रीमियम गेला आपला? ऑलमोस्ट 76-77 रुपये प्रीमियम गेलेला आहे. बघा मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती पण पोस्ट केली, 77 प्रीमियम गेलेला आहे. स्टॉप लॉस ट्रोल करू शकता प्लस मध्ये. बँक निफ्टी मध्ये किती गेला चेक करूया, बँक निफ्टीचा प्रीमियम आपण 800 क्रॉस झालेले आहे मित्रांनो बँक निफ्टी मध्ये, पाहू शकता. बँक निफ्टीचा प्रीमियम पण चेक करूया आपण, 700 प्रीमियम घेतला होता 42,700, 36 रुपये चालू आहे, 236 रुपये चालू आहे सध्याच्या कंडिशनला, 34-36. त्याने एक चांगला हायर आहे, 45 हायर आहे दिला होता त्याने. सो बघा चार्ट त्याचा जर केला, बँक निफ्टीमध्ये काय असते गडबड, तर हीच गडबड असते बँक निफ्टीमध्ये, प्रीमियम कधी डिके होतात, कधी वाढतात, किती रिट्रेस करतात माहितीच नाही आहे. हे बघा हायर आहे त्याने किती, 45-46 रुपयाला हायर आहे दिला आणि परत सस्टेन करतो. याचं तसं आपलं 200 म्हणजे याच्यामध्ये आपलं 280 पर्यंतचं टार्गेट होतं. आपल्या लाईव्हला आपण सांगितलं होतं बँक निफ्टीचा जो काही दिला होता तर 280 पर्यंतचं टार्गेट होतं, त्याचं 45 पर्यंत हाय गेला आणि आता तिथे सस्टेन करत आहे बँक निफ्टी. निफ्टीमध्ये चांगली मूव बघायला मिळाली तुम्हाला तर बँक निफ्टीमध्ये पण चांगली मूव बघायला मिळू शकते. येस मॅडम, येस, तुम्ही कसं सुनेत्र मॅडम व्यवस्थित करताय तुम्ही. रोज आपण जे काही ट्रेड करतो तर एक परफेक्टली पॉझिटिव्हमध्ये ट्रेड घेत चला, एक्झिट करत राहा. ओके, 77.80 एक्झिट केला, व्हेरी गुड. ओके ओके मॅडम, ओके चांगले, व्हेरी गुड 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 गुड
खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे केलं, प्रॉफिट केलाय. स्क्रीनशॉट पाठवू शकता मला? येस येस पाठवा, स्क्रीनशॉट पाठवा मॅडम, म्हणजे लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीने एंट्री एक्झिट. बघा आत्ताच मॅडम जॉईन झाल्या होत्या, थोड्या वेळापूर्वीच त्यांनी कॉल्स घेतला आणि चांगलं एक प्रॉफिट बुक केलं आणि एक्झिटसुद्धा झाल्यात. 7 पॉईंट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, असं नाही की. येस मॅडम, स्क्रीनशॉट जमत असेल तर पाठवू शकता तुम्ही मला पोझिशनचा. आता हा जर मी थोडासा, हा बघा हा इन्क्रीमेंट वाढवला मी थोडासा असा, तर इथे बघा ऑलमोस्ट आपल्या रेजिस्टन्स लेवलच्या जवळजवळ यायला आलं आहे. अजून 800 पर्यंतची मुवमेंट आहे अशी याच्यामध्ये, तिथून हा परत रिव्हर्स फिरू शकतो. ओके, पण वेट अँड वॉच करू आपण, जाईल आपल्या लेवलपर्यंत अशा पद्धतीने. खूप सस्टेन करत मार्केट जात आहे, काही मुवमेंट नाही आहे मार्केटमध्ये. फाईन निफ्टीचं पण बघू शकतो आपण, तिथेच सस्टेन करते मार्केट अशा कंडिशनमध्ये. त्यातल्या त्याचा एक्सपायरी आहे फाईन निफ्टीची, सो प्रीमियम खूप लवकर लवकर डिके होत असतात मित्रांनो. बँक निफ्टीने थोडीशी मुवमेंट दिली आहे, 40 पर्यंत गेलेला आहे, 41 पर्यंत. बँक निफ्टीचा जो काही कॉल दिला होता 40-41 चालू आहे आता. बँक निफ्टीमध्ये काय चालू आहे? फोर्टी 241. ओके, स्टॉप लॉस ट्रोलिंग किंवा प्रॉफिट बुकिंग ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आलेले पैसे जायला नको. ओके, सो जेवढं तुम्हाला प्रॉपरली एंट्री आणि एक्झिट घेता येईल त्याचाच प्रयत्न करत राहायचा. सकाळचं जे काही ऑब्झर्वेशन झालं होतं आपलं, खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्वेशन झालेलं आहे. बघायचं आहे आपल्याला आपल्या टार्गेट्सपर्यंत जातात का. बँक निफ्टीचं बघूया काय. बँक निफ्टीमध्ये पण चांगला मूव एक्सपेक्ट आहे, बट इंडिया वीक्स आपल्याला सपोर्ट नाही करत. ॲटलिस्ट 43,000 तरी टच करायला पाहिजे बँक निफ्टीने, हायर आहेचा रेजिस्टन्स बघू शकता इथे. आणि निफ्टीमध्ये जो आहे 800 पर्यंतचा रेजिस्टन्स आहे आपला, 800 खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे असं म्हणू शकतो. खूप चांगल्या पद्धतीने मॅडम, कसं आहे ही सुरुवात आहे ना, सुरुवातीला आपण याच गोष्टी एक्सपेक्ट केल्या पाहिजे. 500, 600, 1,000 रुपये तुमचे जे टार्गेट आहेत घ्या, त्याच्यानंतर दिवसभर पेपर ट्रेड करा किंवा तुम्ही ऑब्झर्वेशन करा मार्केटचं जेवढं तुम्ही मार्केटला वेळ देता. फक्त लालच करून परत परत एंट्री करणं अवॉइड करा, म्हणजे काय होतं की तुमची जी सायकोलॉजी आहे ती बिघडून जाते. ओके, सायकोलॉजी बिघडली की मग ते प्रॉफिट लॉसमध्ये कन्वर्ट होत असतात. सो आपल्याला काय करायचं आहे, जेवढी सायकोलॉजी बिल्ड होईल ती खूप महत्त्वाचं आहे आणि तशा पद्धतीने सायकोलॉजी बिल्ड करायची बस स्टार्टिंगला. ज्यावेळेस मग तुम्ही प्रॉपरली शिकणारच आहात, रोज मला सांगा, रोज 500-500 जरी प्रॉफिट काढलं तुम्ही, ओके, तर महिन्याचे 10,000 रुपये तुम्ही घरी बसून कमवताय अशी गोष्ट होते. 20 दिवस असतात ट्रेडचे, तर तशा पद्धतीने एखाद्या दिवशी चांगला मोठा प्रॉफिट निघून येतो. पण एक महिना जर तुम्ही कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये असाल तर ती सायकोलॉजी बघा काय काय, म्हणजे तुमची काय व्हॅल्यू असेल विचार करा, तुमची थिंकिंग पॉवर किती ग्रेट असणार आहे जर रोज तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर. ओके, तर अशा पद्धतीने जेवढं होईल तेवढं स्वतःला मोटिवेट ठेवायचं आणि रोज प्रॉफिट मिळेल 500 रुपये असू द्या. आता तुमचं तरी कॅपिटल कमी असेल, बट माझंही जेवढं कितीही जास्त कॅपिटल असू द्या, मी सुद्धा रिअर केसमध्ये 1,500 रुपये प्रॉफिट तरी बुक करूनच घरी जातो म्हणल्यासारखं. जस्ट माझे ब्रोकरेजचे चार्जेस आहेत तेवढे, बट ठीक आहे, जेवढं येतं तेवढं प्रॉफिट पॉझिटिव्हमध्ये राहायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढे तुम्ही रोज प्रॉफिट पॉझिटिव्हमध्ये राहणार, प्रॉफिटमध्ये राहणार, तेवढी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग बिल्ड होते. फ्री काय आहे का क्लास? ओके, शेखर राजगुरू सर, फ्री काय आहे? फीस 5,000 फीस आहे सर आपली.
तशी कुणाला पाठवली आहे मी? शुभम सर, सौरभ, कसे लोकांना आजच्याच सगळ्यांना आजच्याच पैसे पाहिजे, बट जेवढं तुम्ही संयम ठेवून काम करणार मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट बुक करू शकता तुम्ही. लाईफटाईमसाठी सपोर्ट मिळणार, काहीच इश्यू नाही आहे तुम्हाला त्यामध्ये. आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग पण असणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप चांगल्या पद्धतीने वेळ काढला आहे. चालेल, आपण स्टॉप करूया स्ट्रीमिंग, कारण की खूप साईडवेज मार्केट जात आहे. अशा मार्केटमध्ये म्हणजे मूड मूड येत नाही आहे मित्रांनो ट्रेड करण्याचा. एकच मोमेंट चांगली झपक्यात झाली असती तर एखाद चांगले प्रॉफिट बुक करून एक्झिट झालो असतो आपण. फाईन निफ्टीची आज एक्सपायरी असून सुद्धा फाईन निफ्टी वॉलिटिलिटी करते. आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, आज एक्सपायरी आहे आणि फाईन निफ्टीमध्ये प्रीमियम डबलसुद्धा होण्याचे चान्सेस असतात. बट अजून एक गोष्ट आहे, नुसते डबल नाही होत तर झिरोसुद्धा होतात, आणि त्यातल्या त्यात अशा साईडवेज मार्केटमध्ये तर झिरोच होतात. सो जर एकदम परफेक्ट कॉल मुमेंट असेल, एक 500-1000 रुपयाची रिस्क घेऊन तुम्ही एंट्री करू शकता फाईन निफ्टीमध्ये. अदरवाईज एक्सपायरीच्या दिवशी साईडवेज मार्केट असेल तर एक्सपायरीपासून लांब राहायचं मित्रांनो, एंट्री कमी करायची. एखादा प्रीमियम पकडतो आपण त्याला पार झिरो होईपर्यंत पकडत बसतो. गरज नाही आहे, गरज नाही आहे, झिरो होईपर्यंत आपल्याला स्टॉप करायची गरज नाही आहे. तिथेच आपण थोडासा लॉस बुक करून एक्झिट व्हा. आणि कसं आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये अति केलं तर तिथं मातीच होणार, ती गोष्ट असते. सो थोडंसं अवॉइड करत चला, ओवर ट्रेडिंग अवॉइड करत चला, बस एवढंच. जिकडे टार्गेट, आता माझ्याकडे तीन ऑप्शन आहेत बघा. ऑप्शन तीन कुठले आहेत? बँक निफ्टी, फाईन निफ्टी आणि निफ्टी. मी रोज निफ्टी हे माझं फेवरेट आहे, निफ्टीमध्ये मी नेहमी ट्रेड करतो. इनकेस रिअर केसमध्ये बँक निफ्टीचा कॉल मिळाला तर मी एंट्री करतो बँक निफ्टीमध्ये. फाईन निफ्टीमध्ये, फाईन निफ्टीमध्ये एक्सपायरीला जर चांगली मोमेंट असेल तरच मी एंट्री करतो. आज एक्सपायरीची जी मोमेंट आहे खूप चांगल्या पद्धतीने वाटत आहे. 19,160 पर्यंत आपला रजिस्टन आहे वरच्या साईडचा, बट सध्याच्या कंडिशनला काहीच मोमेंट नाही आहे. टोटल सस्टेन करते मार्केट. ऑलरेडी त्याने रजिस्टन्ससुद्धा ब्रेक केला, 19,000च्या वरसुद्धा मार्केट गेलं तरी पण मोमेंट नाही आहे. मग काय इश्यू असू शकतो? त्यातल्या त्यात बजाज बँक, बजाज निफ्टी पण, बजाज फायनान्स पण बघू शकता 150 पॉईंट प्लसमध्ये, 120 पॉईंट 30 पॉईंट प्लसमध्ये, तरीसुद्धा फाईन निफ्टीमध्ये मुवमेंट नाही आहे. मग काय इश्यू असू शकतो? मग अशा केसमध्ये थोडंसं अवॉइड करू शकतो आपण फाईन निफ्टी. सो मी तरी स्वतःहून अवॉइड करतो आहे फाईन निफ्टीमध्ये एंट्री घेणं. ओके, निफ्टी आणि बँक निफ्टीचे चांगले कॉल एंट्री झालेले आहेत आपले. प्रीमियम काय चालले एकदा ऑब्झर्वेशन करूया आणि आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग थांबूयात मित्रांनो. 41 वरती चालू आहे बँक निफ्टीचा सध्या तरी. त्याच्यानंतर आपण चेक करूयात निफ्टीमधला, निफ्टीची पोझिशन चेक करूया आपण. 17,750 आपण घेतला होता कॉल, 75 रुपये बघा, दोन कॅन्डल साईडवेज गेला, मार्केट सस्टेन करते, 2 रुपयाने प्रीमियम कमी झाला आपला. सस्टेन करत साईडवेज सोडा, काही एंट्री घ्यायची गरज नाही आहे. प्रॉपर जोपर्यंत ऑब्झर्वेशन होत नाही तोपर्यंत एंट्री अवॉइड करायची. अभ्यास करायला, स्टडी करायला पैसे लागत नाहीत, बट जेव्हा तुम्ही एंट्री घेता तिथून तुमच्या पैशांची तळमळ तगमग सुरू होत असते. सो जेवढा तुम्ही स्टडी करायला वेळ घालवता तेवढाच वेळ तुम्हाला एंट्री घ्यायलासुद्धा लागला पाहिजे. एखाद्या दिवशी मोमेंट सुटून जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, बट
तुमचा स्टडी प्रॉपर झाला तरच तुम्ही एंट्री करू शकता. ओके, परत कन्सल्टेट करत आहेत मार्केट. 20 पॉईंट बँक निफ्टीने परत खाली आणले. परत निफ्टीचा जर विचार केला, निफ्टीने सुद्धा एक रिट्रेस द्यायचा सुरुवात केलेली आहे. चालेल, सध्या मार्केटमध्ये काय स्ट्रॉंग मुवमेंट वाटत नाही आहे. जर असेल तर मी व्हॉट्सअपला अपडेट करेलच तुम्हाला तसं. ओके, स्टॉप करूया आजचं आपलं स्ट्रीमिंग. काही क्वेश्चन असतील, डाऊट असतील, लवकर मला कमेंट्स करा, म्हणजे मी त्यावरती बोलायचा प्रयत्न करेल. अदरवाईज आपण स्टॉप करूयात. 2 मिनटं 11 वाजतील आत्ता, असं काही कंपल्सरी नाही, बट मार्केटमध्ये मुवमेंट नाही आहे त्यामुळे आपण लाईव्ह स्ट्रीमिंग स्टॉप करतो आहे लवकरच. मला दिवसभर बसायलाही काही हे नाही आहे, मी ऑलरेडी दिवसभर बसतो स्क्रीनसमोर, बट कसं आहे मुवमेंट नाही आहे तर काय तुम्हाला तरी काय सांगणार, बरोबर का नाही. त्याच्यामुळे मला कमेंट्स करा, काही डाऊट्स असतील, काही असतील तुम्हाला व्ह्यू वाटत असेल, आपण त्याच्यावरती डिस्कस करूयात. कुठे दुपारी जर झिरो हिरोची मुवमेंट मिळाली आपल्याला फाईन निफ्टीमध्ये, तर मी थोडंसं लाईव्ह येऊन ट्राय करायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, लाईव्ह येऊन तुम्हाला मुवमेंट देण्याचा प्रयत्न करेल. फाईन निफ्टीमध्ये सध्या तरी काय मुवमेंट वाटत नाही, डाऊन साईडची सुद्धा वाटत नाही आहे. का? कारण की बजाज फायनान्स बघा, ऑलमोस्ट तुम्हाला बजाज फायनान्सची थोडीशी भीती आहे. ॲक्च्युली ऑब्झर्वेशन करायला पाहिजे, एकमेकांवरती डिपेंड असतात सगळे स्टॉक्स. बघा, एवढा चांगला मूव्ह दिला आज फाईन निफ्टी, तर डायरेक्ट काय म्हणतात शूट व्हायला पाहिजे होते अप टू अप, बट असं झालेलं नाही आहे. सो त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल फाईन निफ्टीमध्ये जर एक्झॅक्टली 2:30 वाजता जर मुवमेंट आली समजा, तर त्यावेळेस एकदा परत एकदा लाईव्ह यायचा प्रयत्न करेल मित्रांनो मी. बट आत्ता आपण स्ट्रीमिंग स्टॉप करूया. चालेल, थँक्यू. काही डाऊट्स असतील तर मला कळवा तुम्ही. व्हॉट्सअपची लिंक पाठवली आपल्या चॅटबॉक्समध्ये, तर मी मला तुम्ही तिथे येऊन मला चॅट करू शकता, पर्सनलीसुद्धा मेसेज करू शकता. मी चांगला रिप्लाय करायचा, तुम्हाला प्रतिसाद द्यायचा, चांगल्या पद्धतीने गायडन्स करायचा प्रयत्न करेल मित्रांनो, आणि नक्कीच करेल मी, काहीच अडचण नाही आहे. तुम्ही नवीन आहात, शिकत आहात, शिकायलाच पाहिजे. 4 लोकांना विचारायला पाहिजे, मला विचारायला पाहिजे, अजून तुमचे कोण गायडन्स आहेत, मेंटोर आहेत, त्यांना विचारायला पाहिजे. ओके, वेल अँड गुड. चला, थँक्यू, ऑल द बेस्ट तुम्हाला ट्रेडसाठी. बट सध्या तरी मुवमेंट मला दिसत नाही आहे, बट ठीक आहे, आपण बघू, मुवमेंट आली तर एंट्री करूयात. चाल, थँक्यू, थँक्यू सो मच. येस प्लीज, फॉर फाईन निफ्टी एक्सपायरी. मॅडम, हिरो झिरोचा कॉल मिळाला ना, तर मी शेअर करेल ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या, किंवा परत एकदा लाईव्ह यायचा प्रयत्न करेल 2:30 वाजता. बट अशा मार्केटमध्ये उगाच 10 वेळा एंट्री करण्यात काही अर्थ नाही आहे. सो वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, जेवढं ऑब्झर्वेशन करा. आत्ता ऑलरेडी एक प्रॉफिट बुक झालेला आहे आपला, सो वेट अँड वॉच करा. चाल, थँक्यू.